सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार करतो. मी काही आशिषची ओळख करून देणार नाही, कारण त्यांची माझी ओळख ही तशी पहिल्यांदा फोनवरच झाली. आणि त्याचं कारण आहे म्हणजे माझे मित्र संदीप श्रोत्री म्हणून होते, त्यांनी मला फोन नंबर दिला आणि आम्ही सतत आशिषजींना ह्या टूर जे आम्ही काढतो विद्यार्थ्यांना घेऊन त्याचा सतत त्रास देत गेलो आम्ही. नंतर असंच बोलत राहिलो आणि तेही टूरच्या निमित्तानंच. परंतु आशिषजींच्या संपर्कात राहणं आणि त्यांचा वेगवेगळ्या प्रकारे त्यांची माहिती घेणं हा माझा एक मला एक छंद लागला होता त्या दोन वर्षामध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझी अविस्मरणीय टूर जी होती ती मला आठवते की मी नेपाळची केली होती आणि त्या नेपाळच्या टूरमध्ये मला आशिषजींचा मला खूप मदत झाली आणि ऐन वेळेला तिकीट कॅन्सल झालेली ती मला त्यांच्या मित्रांच्याकडनं माउंट एव्हरेस्टचे जे टूरची हे असते छोटीशी फ्लाईट असते त्या फ्लाईटची तिकीट आम्हाला मला देशपांडे सरांना माहित आहे आम्ही दोघंच रात्री ऑफिसवर गेलो आणि आम्हाला ती तिकीट आम्ही मिळवली. ती फक्त त्याचं श्रेय जातं फक्त आशिष मानेंना, कारण की आशिष मानेंचं काम हे इतकं भरीव आहे नेपाळमधलं. नेपाळचा जो जो मोठा कडा आहे तो जिंकलेला आहे माउंट एव्हरेस्टच्या रूपानं. दुसरी गोष्ट अशी की मला ज्या ज्या वेळेला मदत झाली त्या वेळेला आम्ही हाय हिलवर गेलो होतो. अर्थात खऱ्या अर्थानं ते हाय हिल आमच्या तब्येतीच्या दृष्टीने म्हणायचं, पण ती हाय हिल आशिष मानेंना त्याचं काहीच नाहीये. जिथं आम्हाला धडकी भरती, जिथं आम्हाला भीती वाटती, तिथून पुढे प्रवास सुरू होतो हा आशिष मानेंचा. तर ते आपण आशिष मानेंच्याकडनंच ऐकूया आणि हा जो प्रवास आहे त्यांचा ते स्वतः आपल्यासमोर उलगडणार आहेत. अत्यंत रोचक आणि अत्यंत मी त्यांचे व्हिडिओ बघितलेले आहेत, अंगावर काटा येतो, पाहत राहावं असं वाटतं आणि ऐकावंच पण वाटतं. मी आमचे देशपांडे सर आहेत त्यांना मी विनंती करतो की खऱ्या अर्थानं हा पण ही व्यक्ती जी आहे देशपांडे पण ती पण अशीच डोंगराकडे कपारेमध्ये रमणारी आहे आणि आशिषच्या बरोबर त्यांनी पण प्रवास केलाय. मी देशपांड्यांना विनंती करतो की त्यांनी आशिष मानेंचा परिचय करून द्यावा. थँक्यू देशपांडे सर. नमस्कार. हॅलो आशिष, व्हेरी गुड इव्हनिंग. येस येस, हाय. आज मित्राची मित्राला ओळख करून द्यायची वेळ आलेली आहे. बर ठीक आहे, काही हरकत नाही. पण एक आता सरांनी सांगितलंय त्याप्रमाणे म्हणजे खरोखर एक चांगल्या रीतीनं आपण एक साधारण तुझी मी प्राथमिक ओळख करून देतोय. येस बर. आशिष माने, आशिष माने म्हणजे आजचा पहिल्यांदा मी एक प्राथमिक हा विषय सांगतो की आज गिर्यारोहण हा मुद्दा समोर आलेला आहे. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल की अरे गिर्यारोहण ही कला, म्हणजे जे काही आपण आज अकॅडमीच्या अंडर विचार करतोय तेव्हा कला म्हणून गिर्यारोहण ही आहे का? तर मला माझं व्यक्तिगत मत असं आहे की गिर्यारोहण ही खरोखरच अत्यंत उच्च कोटीची कला आहे. आता उच्च कोटी म्हटल्यानंतर अत्यंत उंच हा मुळातच तिथं शब्द उभा राहतो आणि त्याच्यामध्ये गिर्यारोहण म्हणजे तुम्ही तुमचं अक्षरशः मन, आपलं तन ह्या दोन्ही गोष्टींचा एकत्रित उपयोग करून आपण त्याचं 100% लक्ष केंद्रित करून एका वेगळ्या कलेचा आस्वाद घेणं म्हणजे गिर्यारोहण. आणि मला वाटतंय आशिष ही गोष्ट मी तुझ्याकडून शिकलेलो आहे थोडीफार. तर आशिषचा जो मुद्दा आहे, आपल्या 7 डोंगरांच्या कुशीमध्ये वसलेल्या आपल्या सातारचाच आपला आशिष आहे आणि सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर बागडून मोठा झालेला असा हा आशिष. तर आपल्या 7 डोंगरांच्या कुशीत वसलेल्या आपल्याच सातारचा हा आशिष, सह्याद्रीच्या अंगाखांद्यांवर बागडून मोठा झालेला, माझा खास मित्र आणि ट्रेकिंग मध्ये माझा अत्यंत मोठा मार्गदर्शक आणि साथीदार सुद्धा, त्यामुळं त्याचा मी एकेरी उल्लेख करतो आहे. तर साताऱ्यातून पुण्यामध्ये प्राथमिक शिक्षणानंतर त्याने उत्तरकाशी इथून माउंटेनिअरिंगचा पूर्ण बेसिक कोर्स ज्याला म्हणतो आपण तो त्याने नेहरू इन्स्टिट्यूट मधून पूर्ण केलेला आहे आणि त्यानंतर अत्यंत नावाजलेले असे उमेश झिरपे
भूषण हर्षे अंकित, तर ह्या सगळ्यांच्या सोबत तो गिरीप्रेमी ह्या एका नावारूपाला आलेला खूप मोठ्या गिर्यारोहक संस्थेचा एक महत्वाचा घटक म्हणून पुण्यामध्ये स्थायिक आहे. मी एवढंच सांगतो की आशिष घराच्या पायऱ्या उतरतो ते नवीन शिखरावर चढायला जाण्याचा एक ध्यास मनामध्ये घेऊनच बहुतेक तो उतरतो. तर असा हा मोठा माणूस. गिरीप्रेमींबरोबर मी बऱ्याच काळापासून जोडलेलो आहे. प्रितीश मोलते, आशिष, भूषण, उमेश, उषाताई राणे इत्यादी दिग्गजांसोबत काही छोटे मोठे जसे काही कळसुबाई, महाबळेश्वर, इतर सह्याद्रीतील छोटे मोठे ट्रेक करायची संधी मला मिळाली आहे. त्यांच्याबरोबर बऱ्याच काही गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. आता जसं पंडित सरांनी उल्लेख केला तसाच 2017 नेपाळ टूर मध्ये आपल्या द्वारका अकॅडमीची जी टूर गेलेली होती तिथं काठमांडू मध्ये आपल्याला उमेश झिरपे म्हणजे त्यांच्या मॅडम भेटल्या होत्या. तर तेव्हा त्या नुकत्याच अन्नपूर्णा सर्किट ट्रेक पूर्ण करून आल्या होत्या. तर तेव्हा आशिषनी खरोखर खूप सुंदर म्हणजे त्यांनी महाराष्ट्रात होता तेव्हा पण त्यांनी खूप छान मदत आपल्याला केली होती आणि किंबहुना त्याच्याचमुळं आपण तेव्हा अकॅडमीची लोक आपण विमानातून का होईना पण आपण एव्हरेस्टचं दर्शन करू शकलो होतो. तर आज वर्षाच्या 8व्या महिन्यातल्या 8व्या तारखेला 8,000 मनसबदाराची एक मोठी ओळख करून द्यायची जबाबदारी माझ्यावर आहे. इथं मनसबदार म्हणजे काय? तर मनसबदार म्हणजे पूर्वीच्या काळी 8,000 सैनिकांची फौज बाळगणारा एक सरदार. तर आपला हा जो 8,000 मनसबदारीचा सरदार आहे तो सरदार ही 8,000 मीटर क्लब ह्याचा एक मानाचा मेंबर आहे. 1,000 मीटर म्हणजे तब्बल पृथ्वीच्या समुद्र सपाटीपासून 8 किलोमीटर उंच असलेल्या आणि त्याच्यापेक्षाही जास्त उंचीची जी 14 शिखर ही जगाच्या पाठीवर आहेत तर या शिखरांपैकी सगळ्यात महत्वाची सुरुवात त्यांनी केली माउंट एव्हरेस्ट ह्या सर्वोच्च शिखरापासून. त्यांनी 2012 साली श्री गणेशा केला. तेव्हापासून लोत्से, बकालू, मानासलू, कांचनजुंगा अशी 5 मानाची 8,000 मीटर उंचीपेक्षा जास्त असलेली शिखर ही त्यांनी आज तागायत यशस्वीरित्या पादाक्रांत केलेली आहे. आणि मला खरंच अभिमान वाटतो की एवढी मोठी भरीव कामगिरी करणारा महाराष्ट्रातला हा एकमेव गिर्यारोहक आहे. त्यामुळं मी खरोखर म्हणजे आज कौतुकास्पद गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या व्यक्तीची ओळख करून द्यायची जबाबदारी पंडित सरांनी माझ्यावर टाकली आहे. तर मी एवढंच सांगेन एवढ्या उच्च कोटीच्या उच्च दर्जाच्या कलेचा आस्वाद घेण्याची जी आपल्याला आज संधी मिळते तर आपण आशिषच्या सोबत त्याचे अंतरंग जाणून घेऊया. ह्या कलेमध्ये काय काय घटना असतात, काय काय पद्धतीनं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करावी लागते आणि ही कला कशी फुलवली जाते, त्याच्यामध्ये कोणकोण मानकरी असतात. तर आपला एक मानकरी आशिष माने तर त्याच्यासोबत आज आपण जोडले गेलेलो आहोत. आशिष, येत्या 14 तारखेला तुझा वाढदिवस पण येतोय तर त्याची तुला हार्दिक शुभेच्छा आत्ताच मी देतोय. आणि ठीक आहे, आत्ताचं वर्ष हे जरा थोडस शांत कदाचित आपल्याला अधिक नवीन तयारी करायला उमेद देणारं वर्ष असं मी मानतोय. आणि पुढच्या वर्षी तुझ्यासोबत अजूनही काही नवीन घटना नवीन गोष्टींमध्ये सहभागी होता येईल याची खात्री बाळगून तुला कृपा करून पुढचा एक तुझा आज वेगळा कलेचा उच्चार आणि उल्लेख तू आज मांडावास हीच सदिच्छा. प्लीज आशिष कृपया सुरू करावास. थँक्यू. येस, थँक्यू सर, खरंच एवढं छान इंट्रोडक्शन करून दिल्याबद्दल. आणि पंडित सरांचं पण खूप थँक्यू कारण की आज मला तुम्ही ते संधी दिली. तर मी एक छोटंसं प्रेझेंटेशन आहे ते दाखवत मी
एक्सपिरियन्स शेअर करेन बेसिकली, आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आपण ते ॲट द एंड ऑफ द सेशन आपण डिस्कस करूया. सो आय होप तुम्हाला माझी स्क्रीन दिसतीये, फक्त तेवढं कन्फर्म करा सो दॅट आय विल स्टार्ट. हो अगदी व्यवस्थित दिसते. ओके सर. सो सरांनी सांगितलं तसं आता अनिरुद्ध सरांनी की मी गिरीप्रेमी या संस्थेचा मेंबर आहे. सो गिरीप्रेमी ही आपल्या भारतातली एक खूप अग्रगण्य संस्था आहे. जे आम्ही जवळपास 40+ हिमालयन एक्सपेडिशन सक्सेसफुल झाल्यात आजपर्यंत गिरीप्रेमीच्या, आणि त्याच्यामध्ये ज्या 8,000 meter पेक्षा उंच शिखर आहेत जगामधले तशा 7 एक्सपेडिशन 14 पैकी 7 सक्सेसफुल झालेत. बाकीचे अजून कालांतराने एक एक टप्प्याने दरवर्षी आम्ही करतोच. ह्यावर्षी पण आमची एक एक्सपेडिशन होती अन्नपूर्णा म्हणून, पण ती ह्या सगळ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कॅन्सल झाली, त्यामुळे आम्ही आता पुढच्या वर्षाच्या तयारीत आहोत. सो खूप मोठा इतिहास आहे गिरीप्रेमीचा, खूप सारे एक्सपेडिशन केले आहेत गिरीप्रेमींनी. फक्त 8,000 meterच्या वरच्या शिखरांची सुरुवात 2012 पासून केली आणि ती आतापर्यंत चालू आहे. सो म्हणजे आमची चौथी पिढी आहे माझी ही, मी गिरीप्रेमीतली, त्यामुळे खूप सारे जुने गिरीरोहक क्लाइंबर्स गिरीप्रेमीत आहेत. म्हणजे गिरीप्रेमी संस्थेची स्थापना ज्यांनी केली त्या उषा प्रभा पागे मॅडम आणि आनंद पाळंदे सर, तुळपोळे सर, असे खूप चांगले गिर्यारोहक त्या काळातले होते. आणि ते म्हणजे अजून आहेत सगळे लोक, पण त्यांचा सगळ्यांचा हे घेऊन पुढची पिढी जी आहे, जे आमचे लिडर आहेत सगळे एक्सपेडिशन्सचे, ते उमेश झिरपे म्हणून, ते सगळे ह्या एक्सपेडिशन्स लीड करतात. आणि खूप मोठा माउंटेनिअरिंग एक्सपेडिशन काय असते वगैरे ते आपण थोडंसं आता पुढे बघूया, मग तुम्हाला कळेल. सो आता सरांनी सांगितलं तसं की मी 2012 साली एव्हरेस्ट क्लाइम केलं, जगातलं सगळ्यात उंच शिखर, आणि त्यानंतर दरवर्षी एक शिखर मी चढत गेलो. सो 8,000 meter म्हणजे काय, तर ते एक बॅरियर आहे. बॅरियर म्हणण्यापेक्षा जनरली काय होतं की आपण आपल्या महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर जे आहे त्याला आपण म्हणतो कळसुबाई नाव आहे तसं. सो ते त्याची उंची आहे जवळजवळ 1,600 meterच्या आसपास आहे ते पीक, म्हणजे साधारण एक 5,000 फुटांच्या आसपास त्याची उंची आहे. आणि एव्हरेस्ट जे जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे त्याची उंची आहे 8,848 meter, म्हणजे जवळजवळ 29,000 फुटांपेक्षा ते उंच शिखर आहे. सो साधारण 8,000 meter पेक्षा उंच जी शिखर आहेत जगामध्ये ती टोटल 14 आहेत. तर 14 पैकी सगळ्यात उंच एव्हरेस्ट आहे. दुसरं पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहे जे K2 म्हणून आहे. तिसरं जे आहे कांचनजुंगा नावाचं शिखर, ते आपल्या भारताच्या बाउंड्रीवरती आहे. म्हणजे तुम्ही 100 च्या नोटेवरती मागे बघितलं तर तुम्हाला कांचनजंगाचं चित्र दिसेल. बरेच लोकांना ते माहिती नसतं की ते कांचनजंगा आहे, कारण की ते भारतातलं सगळ्यात उंच शिखर अर्ध नेपाळमध्ये अर्ध भारतात आहे. ते आम्ही मागच्या वर्षी 2019 साली क्लाइम केलं. खूप अवघड शिखर आहे ते. आणि अशी बरीच शिखरं आहेत पुढे जाता. सो माउंटेनिअरिंग एक्सपेडिशन म्हणजे नक्की काय असतं, सो त्यासाठी बरंच ट्रेनिंग करावं लागतं. म्हणजे कारण की तुम्हाला हिमालयात कुठलेही शिखर चढायचं आहे त्यासाठी तुम्हाला तिथली साधनं कशी वापरायची, तिथे म्हणजे तुम्हाला रोप्स कसे लावायचे, ह्या सगळ्या गोष्टी शिकायला लागतात. त्यामुळे हा एक स्पोर्ट्स आहे, ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहे. सो ऍडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये खूप सारे खेळ येतात. त्यातलं राफ्टिंग आलं किंवा स्काय डायव्हिंग आलं, असे खूप सारे खेळ आहेत जमीन पाणी आणि हवामध्ये. बट त्यातला जो सगळ्यात मेन ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आहे, म्हणजे त्याला मदर ऑफ ऍडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणतात, तो माउंटेनिअरिंग आहे. माउंटेनिअरिंग म्हणजे काय की कुठल्या तरी पीक क्लाइम करणं, पीकच्या टॉपला पोहोचणं, त्याला माउंटेनिअरिंग म्हणतात. ट्रेकिंग आणि माउंटेनिअरिंग हे दोन्ही समान आहेत, बट एक जनरल टर्म वरती आपण जर बोलायला गेलो तर जिथे ट्रेकिंग संपतं तिथून पुढे माउंटेनिअरिंग चालू होतं. म्हणजे तुम्ही ट्रेकिंग करत करत कुठल्या तरी पीकच्या बेसला जाऊ शकता. म्हणजे आपण एव्हरेस्ट बेस कॅम्प आपण ऐकलंय, अन्नपूर्णा बेस कॅम्प आपण ऐकलंय. सो तुम्ही ट्रेक करत बेस कॅम्पला जाता, पण बेस कॅम्पच्या पुढे तुम्हाला ज्यावेळेस क्लाइम्बिंग करायचं असतं तर ते माउंटेनिअरिंग मध्ये कन्वर्ट होतं. कारण की तुम्हाला साधनं लागतात, तुम्हाला रोप लावावी लागते, अशा बऱ्याच गोष्टी लागतात. सो ह्या सगळ्याची सुरुवात म्हणजे तुम्ही पण कशी करा वगैरे हे सगळं येईलच, बट मी कशी केली ते सांगतो, मी त्यातनं पण तुम्हाला बरंच कळेल. सो मी 2010 साली पहिला
माउंटेनियरिंग कोर्स केला जो नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग जे तुम्हाला इथे फोटो दिसतो लेफ्ट साईडला तिथून मी तो कोर्स केला. हे उत्तर काशीमध्ये आहे आणि तिथे तुम्हाला एक महिन्याचा बेसिक माउंटेनियरिंग कोर्स कुणालाही करता येतो. अप्लाय करावा लागतं आधी आणि नंतर तुम्ही जर बेसिकमध्ये ए ग्रेड मिळवली तर तुम्ही ऍडव्हान्स कोर्स पुढचे कोर्सेस सगळे करू शकता. सो सगळ्या माउंटेनियर्सची आपल्या इंडियातल्या सुरुवात बऱ्यापैकी ही इथून होते. सगळेजण इथे जाऊन बेसिक कोर्स करतात. असे तीन इन्स्टिट्यूट आहेत भारतामध्ये, चार आहेत हिमालयामध्ये म्हणजे बेसिकली. सो एक उत्तरकाशीला आहे, एक दार्जिलिंगला आहे आणि एक पहलगामला आहे आणि मनालीला एक आहे. आणि आता रिसेंटली आपण महाराष्ट्रामध्ये GGIM म्हणजे गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग म्हणून एक 5 वर्षांपूर्वी आपण त्याची स्थापना केली आणि ते पण खूप चांगल्या पद्धतीने चाललंय. तर इथे आपण असे बेसिक माउंटेनियरिंग कोर्सेस वगैरे आपण बरेच करू शकतो. सो मी इथे 2010 साली कोर्स केला होता आणि त्यानंतर मी ह्या सगळ्यामध्ये ऍक्टिव्ह झालो. 2012 साली आमची खूप मोठी टीम होती. म्हणजे एव्हरेस्ट क्लाइंब करायचं होतं त्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की मोठी चांगला संघ घेऊन जायचा, खूप मोठा संघ न्यायचा आणि क्लाइम्बिंग करायचं. सो बेसिकली मी माझं जसं गाव आहे सातारा, माझं सगळं बालपण साताऱ्यात गेलंय. मी 12वीपर्यंत साताऱ्यातच शिक्षण घेतले. मी पहिल्यांदा शानबागला होतो, नंतर अण्णासाहेब कल्याणी विद्यालयामध्ये होतो 10वीपर्यंत आणि नंतर 11वी 12वी मी यशवंतराव वायसी कॉलेजला होतो. आणि मी पुण्यात पुढच्या शिक्षणासाठी आलो. माझं BSc MSc झालं कॉम्प्युटर सायन्स पुण्यामध्ये. त्या दरम्यान मी ट्रेकिंगशी संपर्कात आलो आणि थोडं भटकंती करता करता मी गिरीप्रेमी संस्थेशी संपर्कात आलो आणि मी बरंच रॉक क्लाइम्बिंग करायला लागलो. म्हणजे आपल्या सह्याद्रीत बरेच कडे की जिथे आपण रॉक क्लाइम्बिंग करतो, तर तिथे मी खूप सारं रॉक क्लाइम्बिंग करायला लागलो. त्यामुळे तिथून पुढची स्टेप काय असते तर माउंटेनियरिंग होती माझ्यासाठी. बट तो कालावधी खूप छोटा होता त्यामुळे मला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले आणि मी पण खूप मन लावून सगळं करायचो त्यामुळे मला लगेच चान्स मिळाला. सो सगळी टीम एक्सपिरियन्स होती माझी, फक्त मीच थोडासा नवखा होतो. नवखा म्हणण्यापेक्षा माझे बेसिक ऍडव्हान्स कोर्सेस झाले होते आणि थोडेसे हाय अल्टिट्यूड ट्रेक्स झाले होते. हे सगळं करून माझे बेसिक ऍडव्हान्स माउंटेनियरिंग कोर्सेस माझे झाले होते आणि मी कुठली तरी एक्सपिडिशन करायची माझी खूप इच्छा होती. बट मला खूप चांगलं माझं खरंच हे लक होतं की मला एव्हरेस्टमध्येच पहिला चान्स मिळाला. जे आमचे उमेश झिरपे सर आहेत गिरीप्रेमीचे, त्यांनी मला तो चान्स दिला त्यामुळे मला हा चान्स मिळाला. साधारण त्यानंतर आमची ती सगळा संघ तयार झाला आणि आम्ही 2010 ते 2012 खूप सारी तयारी करत होतो एव्हरेस्टसाठी. त्यामध्ये आम्ही दररोज सकाळी आमचं साधारण शेड्यूल असं असायचं की रोज सकाळी 5 ते 6 आमचं ब्रह्मविद्या म्हणून एक मेडिटेशन आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत ते करायचो आम्ही. त्यानंतर फिजिकल वर्कआउट असायचे. संध्याकाळी जे स्ट्रेंथ ट्रेनिंग असायचं जिममध्ये वगैरे, सकाळचं आम्ही ग्राउंडवरती असायचो. आम्ही खूप सारे ट्रेनिंग केलं. म्हणजे आता हा एक खूप मोठा टॉपिक आहे, तिथून पुढे आमची खरी एक्सपिडिशन उभी होत होती. बट मी तुम्हाला सांगितलं जसं की माउंटेनियरिंग एक्सपिडिशन म्हणजे नुसतं माझ्या अंगात खूप ताकद आहे किंवा मी खूप सराव केलाय आता मी खूप फिट आहे मी खूप पळतोय, त्यांनी एक्सपिडिशन पूर्ण नाही होत. एक्सपिडिशन मध्ये खूप सारे घटक असतात. कुठली माउंटेनियरिंग एक्सपिडिशन म्हणली की त्यात प्लॅनिंगला खूप महत्व आहे. म्हणजे तुम्ही किती तयारी केली आणि तुमचं प्लॅनिंग जर नीट नसेल तर तुमची अख्खी एक्सपिडिशन कम्प्लीट होत नाही. असे खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही आधीच एक्सपिडिशन वाचल्या तर तुम्हाला कळेल की छोट्या छोट्या गोष्टींमुळे, म्हणजे शेवटच्या कॅम्पवरती कोणीतरी गेले आणि तिथे त्याला माचिसची काडीपेटी तो खाली विसरला, सो त्याला कुकिंग करता येत नाही किंवा त्यामुळे त्याला खाली यावं लागतं. त्यामुळे अख्खी एक्सपिडिशन एवढी मोठी जी तयार केलेली असते ती सगळी जाते. आणि या सगळ्या एक्सपिडिशन जवळजवळ 7 ते 8 हजार किलो सामान आम्ही घेऊन जातो आणि त्याच्यामध्ये ती छोटीशी गोष्ट पण खूप प्लॅन करावी लागते. सो हे एक्झाम्पल झालं. त्यामुळे खूप गोष्टी असतात एक्सपिडिशनमध्ये. त्यामुळे हा एक खूप मोठा इव्हेंट असतो ऍक्च्युली. त्यामध्ये तुम्ही इथं बघाल तर सगळ्यात इम्पॉर्टंट इज कम्युनिकेशन. ज्यावेळेस तुम्ही क्लाइम्बिंग करता त्यावेळेस तुमचं बेस कॅम्प कम्युनिकेशन, वरचे कॅम्प कम्युनिकेशन पुण्यामध्ये किंवा म्हणजे दुसऱ्या सिटीजमध्ये जिथे आपले बाकीची सपोर्ट टीम आहे तिथे कम्युनिकेशन, कारण की जर काही झालं वरती तर तिथे सगळं ते हे होत असतं. मेडिसिन आहे त्यात, कॅम्पिंग इक्विपमेंट, क्लोदिंग, फूड एक सगळ्यात मोठा त्यातला पार्ट आहे. तर या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, मी पुढे तुम्हाला सांगतो. आणि ते सोडून बरंच असतं. म्हणजे आता 60 डेज तरी आम्ही मिनिमम ज्या 8000 एक्सपिडिशन असतात, 8000 मीटरपेक्षा उंच शिखर तुम्हाला चढायचे आहेत, तर तुम्हाला 40 दिवस ते 60 दिवस कालावधी लागतो. त्यामुळे तुम्हाला तेवढे दिवस तिकडे राहावं लागतं अल्टिट्यूडला. त्यामुळे तुमचं डे वाईज प्लॅनिंग आणि त्यामध्ये किती ग्रॅम कोण खाणार, किती दिवस किती, हे सगळं प्लॅन करावं लागतं. तुम्हाला खूप लिमिटेशन्स असतात वरती जाण्यासाठी. त्यामुळे खूप गोष्टी आहेत ह्यात बोलण्यासारख्या, बट विल स्किप. सो आमची एक्सपिडिशन जी चालू झाली ती काठमांडूतनं होते, कारण की हे जे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जगात 14 शिखरं आहेत, 14 मधली 8 शिखरं काठमांडूत आहेत.
नेपाळमध्ये आहेत सॉरी, आणि बाकीचे 5 जे आहेत ते पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये आहेत आणि चायनामध्ये एक आहे. सो असं हे शिखर सगळे विभागलेले आहेत, त्यामुळे बऱ्यापैकी सगळ्या एक्सपेडिशन्स आपल्या नेपाळमधून निघतात. आणि नेपाळचं माउंटेनिअरिंग हब जे आहे ते काठमांडूत आहे, त्यामुळे काठमांडून सुरू होतात. सो आमच्या अशा खूप साऱ्या डफल बॅग्स असतात की आम्ही अशा भरतो, आणि साधारण प्रत्येकाचं सामान 30 किलो पर मेंबर, आणि वरून किचन इक्विपमेंट, बाकी सगळं क्लाइम्बिंग असं खूप सारं सामान असतं. हे सगळं बेस कॅम्पला, एव्हरेस्टच्या बेस कॅम्पला वॉकेबल रूट असल्यामुळे याक वरती जातं, पण काही काही बेस कॅम्पला वॉकेबल रूट नसतो की याक जाऊ शकत नाही तिथे. सो ते आपल्याला थोडंसं प्लॅनिंग करून न्यावं लागतं तिकडे. आमची सगळी एक्सपिडिशन जी होते ती, आता हे जे दिसतंय तुम्हाला तर हे शेर्पा आहेत. सो शेर्पा हा खूप इम्पॉर्टंट घटक आहे कोणत्याही एक्सपिडिशन मधला, कारण की त्यांच्याशिवाय माउंटेनिंग एक्सपिडिशन जनरली 8000 मीटर पेक्षा उंच जे शिखर आहेत ते सक्सेसफुल होत नाहीत. तुम्ही कुठलीही एक्सपिडिशन बघा, त्यात शेर्पांनी सगळं, म्हणजे जे पहिल्या जगात एव्हरेस्ट जे चढले सर एडमंड हिलरी, त्यांच्याबरोबर तेंजिंग नॉर्गेचे शेर्पा होते, तर त्यांचे पण खूप अपार कष्ट असतात, आणि त्या सगळ्यांच्या साथीनीच हे एक्सपिडिशन पूर्ण होते. ते त्या बेसिकली सगळं रूट ओपनिंग पासून ते सगळंच काम, किंवा तिथला सगळं प्लॅनिंग म्हणा, हे सगळं किंवा एक्सपिरियन्स म्हणा, तो सगळा शेर्पांना खूप असतो. आणि ही शेर्पा खूप, सो हे शेर्पा जे असतात ते खूप भावनिक असतात, म्हणजे खूप धार्मिक, म्हणजे एव्हरेस्टच्या शिखराला ते चोमोलुंगमा किंवा सागरमाथा म्हणतात, त्यामुळे त्यांच्यासाठी ते देवच आहे. त्यामुळे त्यांचं भावना अशी असते की आपण देवाच्या दर्शनाला जातोय, त्यामुळे कुठलंही पीक कोणी असं क्लाइम करत नाही किंवा विजय मिळवत नाही, आपण त्याच्या भेटीला जात असतो, अशी सगळ्या त्यांची सगळ्यांची भावना असते त्यावेळेस. आणि त्यामुळे मग सगळ्या ज्या एक्सपिडिशनची सुरुवात होते ती अशी छोटीशी पूजा वगैरे करून किंवा पशुपतीनाथाचं दर्शन घेऊन ती पुढे सुरुवात होते एक्सपिडिशनची. सो एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक चालू होतो. जनरली काय होतं की तुम्ही ज्यावेळेस अल्टिट्यूडला जाता, म्हणजे कुठेही तुम्ही साधारण 1000 फुटांच्या वरती जाता, म्हणजे आता आपण खूप लेमॅन टर्म मध्ये मी सगळं बोलतो म्हणजे तुम्हाला पण समजेल लगेच, तुम्ही जर कुठल्याही जगामध्ये कुठेही 8000 फुटांच्या वरती जर जाल तुम्ही, तर तुम्हाला तिथे ऑक्सिजन लेवल थोडीशी कमी असते, त्यामुळे तुम्हाला त्या एरियात मॅच व्हायला किंवा त्या एरियात तुम्हाला वावरायला तुम्हाला थोडा वेळ लागतो. ती एक मेडिकल प्रोसेस आपल्या बॉडीत होते आणि तुम्ही त्या एरियात हे करू शकता, वावर करू शकता. सो त्यामुळे डायरेक्ट आपण एव्हरेस्ट बेस कॅम्पला जर हेलिकॉप्टरने गेलो तर आपण तिथे जास्त काळ टिकू शकत नाही आणि आपला मृत्यूही होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी चालत जावं लागतं. त्यामुळे आपण अक्लमटाईज होतो, त्या एरियाला आपण मॅच होतो. सो तुम्हाला तो सगळे ट्रेक्स कम्प्लीट करत जावे लागतात, अँड दॅट इज अ गुड वे ऑफ डुईंग एनी एक्सपेडिशन. त्यामुळे आमचे सगळे ट्रेक्स असे खालच्या गावांमधनं चालू व्हायचे. तर एव्हरेस्टला जाताना एक लुकला नावाचं गाव आहे, तिथून आमचा ट्रेक चालू झाला होता. आणि पहिल्यांदा एकदम छान अशी सगळे छोटे छोटे खेडेगाव असतात आणि त्यामध्ये झाडी टेरेन असतं, त्यातून आपले सगळे ट्रेक चालू होतात. सो मध्ये येताना आम्हाला हे एक गाव लागलं, ह्याला नामचे बाजार असं म्हणतात. हे त्या एरियातलं सगळ्यात मोठं गाव आहे आणि ते आठवडी बाजार भरतो, त्यामुळे खूप फेमस आहे, म्हणजे खूप जुनं गाव आहे हे. सगळे शेर्पा ह्या गावाला ओळखतातच आणि इथून सगळा तो हे चालू होतो. सो तिथून पुढे आल्यावरती पहिल्यांदा आम्हाला एव्हरेस्ट दिसलं होतं नामचे बाजारमधून. सो हे जे मागचं आहे हे एव्हरेस्ट आहे आणि हे नुपसेचं मागची बॉडी आहे, बट हे एव्हरेस्ट आहे आणि हे एव्हरेस्टचं साऊथ समिट आहे आणि हे नॉर्थ समिट म्हणतात त्याला. सो आम्ही जी चढाई केली होती आम्ही ह्या मार्गाने जाऊन पहिल्यांदा इथे पोचलो आणि तिथून पुढची ही चढाई केली होती. सो त्याच्या आधी आम्ही एक छोटं सरावासाठी एक माउंट आइसलंड नावाचं पीक होतं ते क्लाइम केलं होतं एव्हरेस्ट चढायच्या आधी अक्लमटाइज होण्यासाठी. तिथून पुढे आम्ही एव्हरेस्ट बेस कॅम्पला पोचलो. हा एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे. ज्या दिवशी आम्ही पोचलो त्यानंतर 1-2 दिवसामध्ये तिथे एक छोटी पूजा होते आणि असं सगळं फ्लॅग वगैरे आपले लावून इंडियन फ्लॅग लावून आम्ही एव्हरेस्ट मोहिमेची सुरुवात करणार होतो. ही पूजा झाल्याशिवाय जनरली कुठली मोहीम चालू होत नाही. सो हा जो पूर्ण परिसर आहे एव्हरेस्ट बेस कॅम्पचा तुम्हाला इथे दिसत असेल ह्या इथे आम्ही होतो. सो हा एव्हरेस्ट बेस कॅम्प आहे आणि इकडे एव्हरेस्ट आहे. सो आपल्याला ह्या रूटनी असं चालत जावं लागतं आतमध्ये. त्यानंतर लोथसे जे पीक आहे हे 4th उंच जगातलं शिखर आहे, हे थोडंसं चढून लेफ्ट साईडला जाऊन हा लास्ट कॅम्प इथे लागतो एव्हरेस्टचा आणि मग तुम्ही एव्हरेस्ट चढाई करता. हा एव्हरेस्ट बेस कॅम्पचा सगळा जो भाग आहे आणि आपला इथून वरती तो पूर्ण लागतो. सो बेसिकली काय होतं की हा जो सगळ्यात हा जो टप्पा दिसतो तुम्हाला ही हिमनदी आहे, ह्याला आपण खुंबो आइसफॉल म्हणतो, खुंबो हिमनदी म्हणतात ह्याला. सो दिस इज द मोस्ट डेंजरस एरिया वेन यू क्लाइंब एव्हरेस्ट, कारण की इथे काय होतं की हे जे ब्लॉक्स आहेत तुम्हाला नेक्स्ट फोटोमध्ये कळेल की हे नक्की काय आहे हा सगळा आहे. तर 2014 साली
बरेच शेर्पा क्लाइंब करत होते आणि ते साधारण ह्या भागात होते आणि इथला हा आईस तुटला होता, त्यामुळे जवळजवळ 16 शेर्पांची इथे डेथ झाली होती एका क्षणामध्ये. त्यामुळे खूप भयानक हा सगळा जो भाग आहे तो हा मेन क्रॉस करावा लागतो आपल्याला आणि मग जावं लागतं. आणि ही जी बॉर्डर आहे या पलीकडे चायना आहे आणि इकडे नेपाळ आहे, त्यामुळे एव्हरेस्टचा अर्धा भाग चायनामध्ये येतो आणि अर्धा भाग नेपाळमध्ये येतो. साधारण या रूटने आपण क्लाइंब करतो. आता हे तुम्हाला हे पीक उंच दिसेल बट हे छोटे आहे, फक्त जवळ असल्यामुळे आपल्याला ते उंच दिसते. बट एव्हरेस्ट तसं खूप मागे इथून ह्या इथून, त्यामुळे आपल्याला ते ह्या पीक पेक्षा लहान दिसतंय. सो मी तुम्हाला सांगितलं तसं की आमचा हा सगळा टप्पा चालू झाला होता एव्हरेस्टचा आणि आम्ही ह्या कुंभोईस फॉलमध्ये आत आलो. इथे आल्यावरती तुम्हाला ह्या फोटोवरनं कळेल की नक्की हे स्ट्रक्चर कसं आहे. कारण की इथून जर तुम्ही क्लाइंबर फाइंड आउट करायला गेला ह्या फोटोवरून तर तुम्हाला दिसणार पण नाही, कारण की हे खूप भयानक आहे, खूप मोठं असतं ते. आत आल्यावरती आपल्याला त्याची ग्रॅव्हिटी कळते की ते नक्की कसं असेल. सो आपल्याला असंशे ह्यातनं मार्ग काढा जावा लागतो. आणि हे सगळे हिमनदी असल्यामुळे ह्याची मुवमेंट चालू असते थोडीशी, खूप स्लो चालू असते, पण त्यामुळे काय होतं की हे सगळे ब्लॉक्स पडतात, परत नवीन एरिया तयार होतो, असं खूप सारे बदल ह्या सगळ्या कुंभोईस फॉलमध्ये होत असतात. त्यामुळे बरेच वेळेस पण आम्हाला असं पण झालंय की आम्ही वरती जाताना कधी कधी हा ब्लॉक इथे होता आणि खाली येताना हा अख्खा ब्लॉकच निघून वेगळं स्ट्रक्चर इथे तयार झालेलं असतं. त्यामुळे खूप सावधतेने ह्या एरियातनं आपल्याला जावं लागतं. जसं जसं पुढे येऊ तसं आपल्याला कळत जातं. सो बेसिकली हे तुम्हाला लेयर्स पण दिसत आहेत. सो हे एक वर्षाचा स्नो असतो हा, ह्याच्यावरून पण बरेच तुम्ही शास्त्रज्ञ फाइंड आउट करू शकतात की हा स्नो कधी कधीच्या काळातला आहे वगैरे काय आहे, अशा बऱ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये पण आपल्याला बोलण्यासारख्या आहेत. बट तिथे शिड्यांचा वापर करावा लागतो, कारण की दोन ब्लॉक्सला जोडणारा जो हे असतो तर त्याच्यामध्ये क्रिवास असते. जरी तुम्हाला इथे स्नो दिसत असेल तरी हिडन क्रिवास आहे, म्हणजे तुम्ही इथे पडलात तर तुम्ही डिरेक्टली 50 फूट 100 फूट 200 250 फूट दरीत पडू शकता आणि तिथून सर्वायवल चान्सेस झिरो आहेत. त्यामुळे खूप सावधतेने हे तुम्हाला असे शिड्या लावून तिथे क्रॉस करावे लागतात सगळे मार्ग. आणि मग तुम्ही जसं जसं वरती येतात तसं तुम्हाला पुढची व्हॅली ओपन होत जाते. हे सगळे क्रिवासेसच आहेत. तुम्ही फोटोज मध्ये अंदाज लावू शकता की तुम्हाला इकडे खाली सगळं काळं काळं दिसतं आणि असे मधून स्नो ब्रिजेस तयार झालेले असतात, त्यावरून खूप सावधतेने तुम्हाला पलीकडे जावं लागतं. फक्त यामध्ये कसं असतं की आम्ही सगळे रोपला एकमेकांना जोडलेले असतो, त्यामुळे अगदी एक जण जर पडला तर बाकीचे जण त्याला अरेस्ट करतात, म्हणजे त्याला पडण्यापासून वाचवतात. ती एक पद्धत झाली. किंवा नंतर एकदा पुढे जाऊन आलो की रोप फिक्स करून टाकायचा, मग त्यामुळे आपल्याला रोप्सच्या साह्याने थोडीशी सेफ्टी घेता येते. पण सगळ्यात भयानक प्रकार जो आहे त्याला अवलांच म्हणतात. कुठल्याही हिमालयाच्या एक्सपेडिशन मध्ये होणारा, म्हणजे कुठल्याही बर्फाचा कडावरनं कोसळतो आणि ते जे लाटा आपल्या समोर येतात त्याला अवलांच म्हणतात. ह्यात खूप सारे ऍक्सिडेंट्स होतात. तुम्ही वाचलं पण असेल की सियाचीन जवान अवलांच मध्ये अडकले वगैरे असं झालं, अशा बऱ्याच गोष्टी असतात. सो सेम आम्हाला अनुभव आला होता. आम्ही एव्हरेस्ट 2012 एकदा कॅम्प 1 टू कॅम्प 2 जात होतो आणि खूप मोठा अवलांच आमच्या डोक्यावरती पडला आणि त्यामुळे पहिल्यांदा असं समोर न पडत होता तो. त्यावेळेस खूप सुंदर वाटलं ते बघायला की अरे किती छान दिसते ऍक्च्युअल डोळ्याने आपण बघतो तिथे जाऊन. बट तो शेर्पा जे होते आमच्या बरोबर ते एक्सपिरियन्स असल्यामुळे त्यांना कळालं की आता आपलं काही खरं नाही, हे जरी लांब पडतंय तरी ते आपल्यापर्यंत यायला खूप कमी काळ लागणार आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला हे केलं की तुम्ही पळा इथून कुठेतरी लपा सगळे जाऊन, तरच आपण वाचू ह्या सगळ्यात. त्यामुळे आम्ही बॅग्स वगैरे टाकून सगळे पळाले इकडे तिकडे, जिथे जागा मिळेल तिथे सगळे लपून बसले. आम्ही मी आणि आनंद म्हणून होता माझा मित्र, आम्ही दोघं एका रिजच्या खाली जाऊन असं गाडून बसलो. अक्षरशः 2 मिनिटं डोक्यावरून लाटा जात होत्या बर्फाच्या सगळ्या खूप जोरात. आणि ज्यावेळेस त्या लाटा थांबल्या त्यावेळेस आम्ही उठल्यावरती एक क्षण असं वाटत होतं की मला असं वाटलं की मी नक्की जिवंतपणे बघतोय हे सगळं का, मी मेल्यावरती बघतोय. खूप भयानक असतं अवलांच हे प्रकरण. एवढा स्नो सगळ्या अंगामध्ये आमच्या गेला होता त्यामुळे काहीच कळत नव्हतं नक्की काय चाललंय. बट सुदैवानी कुणालाही काही हानी झाली नव्हती. फक्त एक शेर्पा आमच्या समोर होता, त्याला जरा असं तो त्या एअर प्रेशरमुळे हवेत उडाला आणि एका क्रिवासमध्ये छोट्याशा अडकून पडला, त्याचं स्पाईन ला डॅमेज झालं होतं. त्यामुळे खूप भयानक आम्ही ह्याच्यातनं त्यावेळेस वाचलो एव्हरेस्टच्या वेळेस आणि पुढे निघालो आम्ही. तिथून पुढे आल्यावरती हा व्हॅली ओपन होते आणि हा एव्हरेस्ट दिसतो पहिल्यांदा, कारण की तुम्हाला बेस कॅम्पवरून एव्हरेस्ट दिसत नाही. बेस कॅम्पच्या खूप अलीकडे वरती चढावं लागतं, तिथून आपल्याला एव्हरेस्ट दिसतो. त्याला वेस्टर्न कुंभ असं म्हणतात ह्या व्हॅलीला. ह्या व्हॅलीमध्ये
गंमत अशी असते की इथे दिवसाचं टेम्परेचर +40 पर्यंत जातं आणि जर ढग आले तर विदिन अ मिनिट ते टेम्परेचर -5 -10 ला जाऊ शकतं. एवढा डिफरन्स होतो. कारण की काय होतं इथे जे सगळे सनरेज येतात तर ते इकडे इकडे रिफ्लेक्ट होतात. म्हणजे आपल्या जमिनीवरनं 6% सूर्यकिरण रिफ्लेक्ट होतात पण बर्फात 96% सूर्यकिरण रिफ्लेक्ट होतात. त्यामुळे खूप जास्त टेम्परेचर व्हेरी होतं इथे. सो आपण जे सूट घातलेले असतात ते इतकं गरम होतं आणि इतकं डिहायड्रेशन होतं त्यामुळे आपण असे ते काढतो आणि ढग आले की विदिन अ मिनिट ते इतकं जोरात ड्रॉप होतं. त्यामुळे बेसिकली इथे तुम्हाला आजारी नाही पडायचं असतं. तुम्ही एकदा आजारी पडला एवढ्या अल्टिट्यूडला की तुम्हाला काठमांडूला गेल्याशिवाय तुम्ही बरे होत नाही किंवा बेस कॅम्पला गेल्यावरती बरेच ट्रीटमेंट करावे लागतात. त्यामुळे ते खूप काळजी घ्यावी लागते या सगळ्या परिसरामध्ये. त्या ॲव्हलांच नंतर आम्ही कॅम्प 2 गेल्यावरती आम्ही खाली फोन केले बेस कॅम्पला की ॲव्हलांच आला वगैरे आम्ही अडकलो. तर त्यांना असं वाटलं होतं की आम्ही सगळे त्या ॲव्हलांच मध्ये आमचं काहीतरी झालंय. कारण की एवढा मोठा ॲव्हलांच बऱ्याच वर्षात आला नव्हता आणि सगळ्यांनी प्रेडिक्शन केलं होतं की तुमची टीम तिथे आहे आणि ह्या ॲव्हलांच मध्ये नक्की सगळ्यांना हे झालं असेल काहीतरी इजा झाली असेल. बट आम्ही खरंच सुखरूप होतो सगळे. तिथून पुढे आल्यावरती लोत्से वॉल चालू होते आणि लोत्सेच्या कॅम्प 3 पासून आपल्याला ऑक्सिजन सिलेंडर्स वापरावे लागतात. कारण की साधारण आपण 22,000 ते 24,000 फुटांच्या वरती ज्यावेळेस क्लाइम्बिंग करतो त्यावेळेस आपण ऑक्सिजनचा तिकडे युज करतो. त्यामुळे तुम्हाला दिसत असेल की असा पूर्णपणे सूट. तर हा सूट का घालावा लागतो तर तिथे टेम्परेचर जे असतं एवढ्या अल्टिट्यूडला ते साधारण -20, -35, -40, -45, -60 पर्यंत पण जातं कधी कधी. त्याला विंड चिल फॅक्टर म्हणतात. म्हणजे जसं वारं खूप जोरात वाढेल तसं हे खूप जातं आणि वाऱ्याचा वेग पण कधी कधी एवढा वाढतो 80-90 किलोमीटर तासी वेगाने वारं वाहतं. त्यामुळे आपल्याला असं कंपल्सरी सूट घालावाच लागतो आणि त्यानंतर हेल्मेट असतं कारण की वरतून काय पडू नये डोक्यामध्ये. त्यानंतर गॉगल असतो डोळ्याच्या संरक्षणासाठी. सगळे सूर्यकिरण जे रिफ्लेक्ट होतात ते हे गॉगलमुळे आपण वाचतो. आणि ऑक्सिजन सिलेंडर आपल्याला युज करावा लागतो त्या अल्टिट्यूडला. त्यामुळे असं तुम्ही पूर्णपणे पॅक असता. त्यामुळे आपल्याला कळत पण नाही आपला क्लाइंबर कुठला आहे नक्की कोण आहे. त्यामुळे आम्ही असे डोक्यावरती स्टिकर्स लावायचो इंडियाचे की कळायला नक्की आपला क्लाइंबर कुठला आहे. कारण की साधारण सगळेजण हात सूट विकत घेतात. हे शूज असतात प्रत्येकाकडे. हेल्मेट्स सगळ्यांचे सेम असतात. बॅग सगळ्यांचे सेम असतात. त्यामुळे कधी कधी कन्फ्युजन होतं तिथे बरंच. आणि त्या अल्टिट्यूडला बराच मेंटली आपण खूप हे असतो. त्यामुळे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. तिथून पुढे आम्ही येलो बँड क्लाइम करून हा एव्हरेस्टच्या लास्ट कॅम्पला पोहोचलो होतो. सो एव्हरेस्टचा लास्ट कॅम्प आहे ना साऊथ कोलमध्ये लागतो. तो हा जगातला सगळ्यात उंच कोल आहे. म्हणजे कोल म्हणजे दोन शिखरांच्या मधली जी जागा असते बशीसारखी त्याला कोल म्हणतात. आणि हा जगातला सगळ्यात हायेस्ट कोल आहे. कारण की ह्याची उंची साधारण 8,000 मीटर आहे. इथे खूप मोठं ग्राउंड आहे. कुठेच वर्ल्डमध्ये एवढ्या हाईटला एवढं मोठं ग्राउंड नाही आहे. ग्राउंड म्हणजे साधारण असे एवढे तुम्हाला टेंट्स दिसतात त्यापेक्षा थोडी जास्त जागा आहे. इथे ऑक्सिजनच्या सिलेंडर ऑक्सिजनच्या सहाय्यावरतीच आपण इथे थांबतो राहतो. फक्त इथे राहायचं नसतं जास्त. आपण तिथे दुपारी पोहोचतो आणि रात्री एव्हरेस्टची चढाई चालू होते आणि ती दुसऱ्या दिवशी आपण रिटर्न येतो इथलं सामान घेतो आणि खाली जातो. अजून एक हा खूप फेमस जागा आहे कारण की ह्याला शवघर पण म्हणतात. कारण की इथे खूप साऱ्या गिर्यारोहकांच्या ज्यांच्या डेथ झाल्यात त्यांच्या बॉडीज इथे दिसतात कधी कधी आपल्याला. त्यामुळे बरेच लोकांना ते बघून पण घाबरायला होतं. म्हणजे मी आणि आनंद माळी जो माझा मित्र आहे आम्ही दोघं इथे पोहोचल्यानंतर आम्ही वॉशरूमसाठी खाली आलो होतो आणि एका दगडाच्या मागे अशा आम्ही जाऊन वॉशरूम केली आणि नंतर मागे वळून बघितलं तर 2 डेथ बॉडीज इथे होत्या. अशा टेकून होत्या एकमेकांना. तर ते बघून बरंच घाबरायला होतं तिथे त्या अल्टिट्यूडला. बट एव्हरेस्टला जायचंय म्हणून ती प्रिपरेशन मनाची आधी केली होती. त्यामुळे तेवढा इम्पॅक्ट नाही झाला. बट शेवटी ते मनात राहतच आपल्या बऱ्याच गोष्टी अशा. सो हा तिथला म्हणजे खूप फेमस स्पॉट आहे हा. त्याला साऊथ कोल म्हणतात. म्हणजे एव्हरेस्टचा लास्ट कॅम्प इथे लागतो आणि इथून पुढची चढाई चालू होते. सो एव्हरेस्टची चढाई जी असते सो एव्हरेस्टचा टॉप ह्याच्या मागे ऍक्च्युली. बरेच वेळा हिमालयात असंच होतं की आपण कुठेतरी चढतो तिथे गेल्यावरती पुढचा टॉप दिसतो आपल्याला किंवा पुढचा सेक्शन दिसतो. त्यामुळे खूप फसवं असतं क्लाइम्बिंग इकडचं. तर ही चढाई पूर्णपणे कम्प्लीट करायला जाऊन यायला मिनिमम 12 तास ते 16 तास 18 तास असं वातावरण किंवा प्रत्येकाची कॅपेबिलिटी चालण्याची किंवा त्यावेळेस जिथलं जे काय स्नो कंडिशन आहे या सगळ्यावरती डिपेंड असतात ते आवर्स किती तास लागतात ते. पण मिनिमम 12 तास ते 16 तास तरी एक जनरल लागतात आपल्याला एव्हरेस्टच्या फायनल चढायला. 20 तास पण लागतात बरेच वेळेस. सो तुम्हाला ती सगळी चढाई चालू यायचं असतं. त्यामुळे जनरली सगळे एव्हरेस्टचं क्लाइम्बिंग जे आहे ते रात्री 8-9 चालू होतं. तुम्ही
तीन साडेतीन चार नंतर तिकडे दिसायला लागतं थोडं थोडं, साडेचार नंतर तर बरंच उजडतं तिकडे. त्यामुळे आपण साधारण ते रात्रीच्या टप्प्यामध्ये आपण एक सगळा सेफ एरिया जो आहे हा सगळा क्लाइंब करून कुठेतरी पोहोचलेलो असतो. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा रेज येतात त्यावेळेस मग तुम्ही बऱ्यापैकी अवघड रूटला लागता आणि तुम्ही शेवटची चढाई क्लाइंब करून सकाळी एक साधारण 7 ते 8 वाजता हिमालयाच्या टॉप म्हणजे शिखराच्या टॉपवर पोहोचता आणि तुम्ही खाली येता. असा हा सगळा हिमालयन एक्सपेडिशन चालतात, म्हणजे जनरली हा पॅटर्न फॉलो करावा लागतो आपल्याला सगळीकडे. सो आम्ही रात्री 8 चालू केलं होतं आणि नंतर आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा सनरेज आला सकाळी त्यावेळी खूप सुंदर दिसतं सगळीकडे. सो आम्ही तिथून खाली, हा साऊथ कोल आहे, आम्ही इथून चालत आलो आणि आम्ही तिथून बघत होतो त्यावेळेस हा हे दृश्य दिसलं. सो हा माउंट मकालू आहे जो जगातला 5वं उंच शिखर आहे आणि हे कांचनजंगा छोटं दिसत होतं जे जगातलं 3rd उंच शिखर आहे, बट ही इंडियन बॉर्डर आहे. सो इथून पलीकडे जो आहे तो सगळा इंडिया आहे, हा जो आहे हा चायना आहे आणि हा नेपाळ आहे. त्यामुळे ह्या तिन्ही आपण सीमेवरती असतो बऱ्यापैकी तिकडे. तिथून वरती गेल्यावरती अजून तुम्हाला म्हणजे त्याची डेप्थ जाणवत असेल आणि इकडे लोटसे पीक आहे. सो हा साऊथ कोल आहे आणि साऊथ कोल वरून आपण समिटला येताना हे खाली दिसतं. सो हे लोटसे शिखर आहे. तुम्हाला इथे आल्यावरती मला हे पीक बघूनच जाणवलं की किती अवघड पीक दिसतंय, कारण की हा पूर्णपणे तुम्हाला इथून असं रॉक क्लाइम्बिंग म्हणजे हा सगळा दगड चढत 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 तुम्हाला वरती जावं लागतं आणि मग ते पीक क्लाइम्ब करावं लागतं. आणि ही लोटसेची लास्ट समिट रिज आहे आणि ही जी आहे ही फेमस हिलरी स्टेप म्हणतात त्याला. सो एडमंड हिलरी जे पहिले एव्हरेस्ट चढले होते त्यांनी ही स्टेप क्लाइम्ब केली होती आणि मग त्यांनी एव्हरेस्ट क्लाइम्ब केलं, त्यामुळे ह्याला हिलरी स्टेप म्हणतात. सो हा त्या एरियातला एक अवघड टप्पा आहे चढायला. आणि त्यानंतर तुम्ही एव्हरेस्टच्या टॉपला पोहोचता. सो एव्हरेस्टच्या टॉपला अशी साधारण एवढी लोक बसू शकतील थांबू शकतील एवढी जागा आहे. आणि तिथे एक मी 10-15 मिनिटं थांबलो होतो, फोटो वगैरे काढले आम्ही आणि आम्ही तिथून रिटर्न आलो. हा मीच आहे बट तिकडची कंडिशन खूप वेगळी असते त्यामुळे फोटो मध्ये तेवढं ओळखणार नाही. आणि आम्ही तिथून खाली येत होतो. क्लाइम्बिंग करताना खूप चॅलेंजेस येतात बऱ्यापैकी त्या अल्टिट्यूडला, म्हणजे आम्हाला एव्हरेस्ट मध्ये सगळे अनुभव आले की नक्की काय काय प्रॉब्लेम्सला आपण फेस करू शकतो. सो सगळ्यात अवघड प्रॉब्लेम जो होता आमचा तर तुम्हाला इथे दिसतंय बर्फ झाला होता. सो काय होतं तिथे एवढं टेम्परेचर डाऊन असल्यामुळे जो ब्रेथआउट करतो म्हणजे आम्ही उश्वास जो करतो आपण श्वास सोडतो तर त्याचा तो जसा इथे लागतो त्याचा बर्फात कन्वर्ट होतो. त्यामुळे असा इथे गोळा साठला होता बर्फाचा, ते तोडून तोडून आम्ही ते केलं होतं. त्यामुळे प्रॉब्लेम असे झाले आमचे की आमचे चेन्स लॉक झाल्या होत्या आणि आम्ही बऱ्यापैकी आमचे कॅमेरेज किंवा खायच्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आत ठेवल्या होत्या त्या जॅकेटच्या, कारण की जेणेकरून ते गरम राहावेत. बॅटरीचे सेल, कारण की तिकडे फोटो काढण्यासाठी तुम्हाला सेल जर असेल कॅमेऱ्याची बॅटरी असेल तर ती बाहेर ठेवली तर तेवढ्या मायनस डिग्रीला ती चालत नाही, त्यामुळे आपण ती आत ठेवतो हार्टच्या जवळ की जेणेकरून ती गरम राहील. आमचे खूप प्रॉब्लेम झाले तिथे जाऊन, ती चेन उघडलीच नाही आमची, त्यामुळे खायला प्यायला आम्हाला मिळालं नव्हतं बराच वेळ. आणि तिथून जो ब्रीथ बाहेर येतो त्यांनी तो गॉगलमध्ये जाऊन पण त्याचा बर्फ व्हायचा, त्यामुळे तो गॉगलमध्ये बर्फ झाला की दिसायचं पण नाही काही आणि चष्मा काढायला पण येत नाही. मी ते गॉगल काढला होता तर मला डोळे उघडे ठेवता येत नव्हते फोटो काढायला, एवढं ते प्रखर तिथे किरण होती सगळी. सो ह्या सगळ्यामध्ये समिट झालं आमचं आणि आम्ही खाली आलो. खाली येताना बऱ्यापैकी ढग आले होते त्यामुळे ह्या बेस कॅम्पच्या मागचं एक माउंट पुमोरी नावाचं पीक आहे ते दिसत होतं, फक्त टॉप दिसत होता बाकी सगळे खाली ढग होते. आणि आम्ही खाली उतरत होतो, खाली उतरताना लोटसे छान दिसत होता कंटिन्युअसली डोळ्यासमोर, फक्त कळत होतं की किती अवघड चढाई असेल या पीकची म्हणजे या शिखराची. सो हे सगळं करत करता मी खाली उतरलो आणि तुम्हाला कळालं असेल की बरेच वेळेस काय होतं की म्हणजे आमचं एक्सपेडिशन झाली एव्हरेस्ट आणि ऍक्च्युली खरं तर नंतरचं काहीच प्लॅनिंग त्यावेळेस माझ्या डोक्यात नव्हतं, आमच्या डोक्यात नव्हतं. कारण की एव्हरेस्टमध्येच आम्ही एवढे सगळे गुंतलो होतो की नक्की पुढे अजून काय करावं वगैरे असं एवढं डोक्यात नव्हतं. बट सगळ्यांना हा क्वेश्चन पडतो की अरे मी एव्हरेस्ट वरती पोहोचलो तर मला काय वाटलं, नक्की मी तिथे जाऊन माझ्या फिलिंग्स काय होत्या. तर खरं सांगायला गेलं तर ज्यावेळेस मी एव्हरेस्टच्या टॉपवरती उभं होतो त्यावेळेस ऍक्च्युली सगळ्यात मोठं टेन्शन जे होतं ते मी खाली कसं जाऊ सुखरूप, कारण की एवढं सगळं चढून तर वरती आलोय बट खाली उतरणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे नक्की म्हणजे कसं काय करावं काय बऱ्याच गोष्टी डोक्यात चालत होत्या. आणि कुठल्याही गिर्यारोहण मोहिमेचं सक्सेस जे आहे ते बेस कॅम्पला रिटर्न आल्यावरती सक्सेस असतं तुमचं, म्हणजे बरेच वेळेस कारण की 80% पेक्षा जास्त ऍक्सिडेंट जे होतात ते खाली उतरताना होतात.
पीकवरनं, कारण की तुम्ही खूप थकलेला असता, वातावरण खराब होतं, अशा खूप सारे कारणं आहेत त्याला. डिहायड्रेशन खूप सगळ्यात मोठे इम्पॉर्टंट कारण आहे. ज्या वर्षी आम्ही 2012 आम्ही 19 मेला एव्हरेस्ट चढलो, तर आमच्या रूटवरती त्या दिवशी 7 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता वेगवेगळ्या कंट्रीजमधला. तर त्यातली मोस्टली कारणं तीच होती, डिहायड्रेट झाले किंवा स्नो ब्लाइंड झाले, कारण की त्यांनी गॉगल काढला, ते बर्फ होत असल्यामुळे बरेच जण इरिटेशननी गॉगल काढतात आणि तुम्ही त्या किरणांमुळे तुम्ही ब्लाइंड होता, तर ते ब्लाइंड झाल्यामुळे मग काही दिसत नाही आणि त्यातनं तुमचे डेथ होते. तर असे खूप सारे उदाहरणं आहेत. त्यामुळे उतरणं खाली खूप इम्पॉर्टंट असतं. बट बेस कॅम्पला आल्यावरती खरं आपल्याला रिअलाइज होतं की अरे हा, आपली आता एक्सपिडिशन खऱ्या अर्थाने सक्सेसफुल झाली आहे, सगळे सुखरूप आहेत. तर आमचा साधारण मी तुम्हाला सांगितलं तसं खूप मोठा संघ होता, 20-21 लोक होतो आम्ही. त्यातले आम्ही 12-13 क्लाइम्बिंग मेंबर होतो आणि त्या दिवशी 8 लोकांनी आम्ही एका वेळेस एव्हरेस्टच्या पीकवरती तिरंगा फडकवला. त्यामुळे खूप मोठं यश होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे बेस कॅम्पला सुखरूप आले, कारण की आमचं प्लॅनिंग खूप परफेक्ट होतं. खूप गोष्टी घडल्या आहे एव्हरेस्टमध्येच, बोलण्यासारखं खूप आहे. तर ह्या प्लॅनिंग सगळं जे परफेक्ट होतं, ह्या सगळ्याच्या मागे उमेश झिरपे जे आहेत आमचे लीडर, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण की हिमालयन मोहीम खरंच खूप खूप प्लॅनिंगवरती डिपेंड आहे सगळ्या गोष्टी. त्यामध्ये प्रत्येक गिर्यारोहकाची मानसिकता पण त्याच्यामध्ये नीट ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी आहेत, आपण जसं पुढे स्लाइड्समध्ये जाऊ तसं मी अजून सांगेन. सो ज्यावेळेस खाली आलो त्यावेळेस लोत्से आम्ही बघतच होतो, बट मला पण कधी वाटलं नव्हतं की मी पुढच्या वर्षीच लोत्सेला येईन. सो मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं की आम्ही आमचा त्यावर्षी 8-12 लोकांचा संघ होता, तर त्यामध्ये 4 लोकांचं समिट नाही झालं. सो हा मी आहे, त्यानंतर भूषण हर्षे, गणेश मोरे, आनंद माळी आणि उमेश झिरपे आहेत. सो बेसिकली काय झालं होतं की भूषणच्या डोक्यामध्ये कॅम्प लोत्सेच्या चढावरती एक वरून छोटा दगड येत होता आणि तो आम्ही चुकवला आणि तो दुर्दैवानी भूषणच्या हेल्मेटवरती पडला. तो दगड वरून ज्यावेळेस 3-4 हजार फुटांवरनं खाली घसरतो त्यावेळेस त्याला एवढी व्हेलॉसिटी असते, त्यामुळे त्याचं हेल्मेट क्रॅक झालं आणि त्याच्या डोक्यात खोच पडली छोटीशी. सो त्याला ते खाली जावं लागलं. आणि आनंद आणि गणेश तर शेवटच्या टप्प्यात होते, पण त्यांचे ऑक्सिजन मास्क बिघडले आणि त्यांना खाली यावं लागलं. तर ते नशिबाने काय झालं नाही. दॅट इज अ खरंच खूप खूप फिटनेस होता दोघांचा आणि शेरपांची पण खूप हेल्प झाली, त्यामुळे ते दोघं पण वाचले त्या सगळ्यातनं. तर ते हे सगळे एव्हरेस्ट चढणार आणि मी आणि माझा एक मित्र कांचा जो आमच्या टीममध्ये होता टेकराज अधिकारी म्हणून, आम्ही दोघं लोत्से चढणार असं आमचे ते एक्सपेडिशन ठरली लोत्से नावाची, आणि आम्ही लोत्सेला निघालो. सो लोत्से आणि एव्हरेस्ट जवळजवळ असल्यामुळे कॅम्प 3 पर्यंतचा रूट सेम आहे आणि कॅम्प 3 नंतर आपण वेगळ्या डिरेक्शनला जातो. त्यामुळे आमची जॉईंट एक्सपिडिशन होती त्यावेळेस आणि उमेश झिरपे लीड करत होते एक्सपिडिशन. फक्त आम्ही सगळे अनुभवही होतो थोडे, आम्हाला सगळा रूट माहिती होता, खूप वॉइसफॉल काय आहे सगळ्या गोष्टी माहिती होत्या. त्यामुळे आम्ही ठरवलं की आम्ही चित्रीकरण खूप चांगलं करूया. त्यामुळे आम्ही असे सगळे डोक्यावरती हेल्मेट्सवरती आमचे कॅमेरेज, हातामध्ये हँडीकॅम्स वगैरे अशा बऱ्याच गोष्टी आम्ही खूप इक्विप्ड गेलो होतो. आणि आमची खूप सुंदर फिल्म युट्यूबवर तुम्हाला बघायला मिळेल गिरीप्रेमीच्या चॅनलवरती लोत्से एव्हरेस्टची. आमची एक्सपिडिशन चालू झाली. सो सगळ्या टप्प्यामध्ये तेच पीपीटी मी चेंज केली, त्यामुळे फोटोज तेच आहेत. सो खुंबू जे खुंबूमध्ये लॅडर्स आहेत त्या सगळ्या आम्ही पार करून आम्ही वरती आलो. आणि मी मगाशी तुम्हाला म्हणलं तसं कॅम्प 3 नंतरचा रूट डिफरंट होतो. सो माझे एव्हरेस्टचे साथीदार जे आहेत ते सगळे इथून ह्याला जेनिवा स्पर असं म्हणतात या भागाला, इथून ते शेवटचा कॅम्प हे ते तो साऊथ कोल इकडे लागतो. सो तिकडे जात होते आणि मी माझ्या लोत्सेच्या कॅम्प 4 चाललो होतो. मी बघत होतो त्यांच्याकडे. सो हा खूप फेमस टप्पा आहे भारतीय लोकांसाठी जेनिवा स्पर नावाचा, कारण की भारतातनं जी पहिली इंडियन सिव्हिलियन एक्सपेडिशन जी एव्हरेस्टला गेली ती डॉक्टर डीटी कुलकर्णी म्हणून होते, नाशिकचे मराठी माणूस होता, त्यांनी लीड केली होती. सो दॅट वॉज द इंडियाज फर्स्ट इंडियन सिव्हिलियन एक्सपेडिशन. सिव्हिलियन म्हणजे आर्म फोर्सेस वगैरे ह्या लोकांनी न केलेली, बट आपल्यासारख्या सामान्य नागरिकांनी केलेली एक्सपेडिशन. सो त्यावेळेस त्यांची डेथ ह्या जेनिवा स्परच्या साधारण ह्या टप्प्यात झाली होती. आणि रेमोंड जेकब म्हणून होता त्यांचे साथीदार, दोघांची डेथ ह्या टप्प्यात झाली होती. खूप मोठी स्टोरी आहे ती पण. सो त्यामुळे आपल्याला हा टप्पा बराच भारतीय लोकांना खूप इम्पॉर्टन्स आहे या टप्प्याचा. सो ते तिकडे जात होते आणि मी माझ्या लास्ट कॅम्पला येत होतो. तुम्ही मगाशी लोत्सेचा फोटो बघितला असाल तर लोत्से असं एकदम स्ट्रेट आहे शेवटचं, त्यामुळे हा टेंट फोटोमध्ये कसं असतं जनरली फोटो काढताना थोडा अँगल पडका येतो, बट हा असा स्ट्रेट आईसच्या भिंतीवरती आम्ही हा टेंट लावला होता. त्यासाठी 3x6 बर्फाची जागा आम्हाला खोदावी लागली हा टेंट लावताना, आणि तिथून वरती आमची चढाई चालू करणार होती. सो हा हे सगळं काम करण्यासाठी
पण इतका त्रास होतो. सो माझ्याबरोबर दोन शेर्पा होते, एक एक नवीन शेर्पा होता त्याला जास्त अनुभव नव्हता, पण ते शेर्पा असतात त्यांची ताकद अफाट असते. सो त्यामुळे एका शेर्पानी हे साधारण 2 ते 2.5 तासात हा बर्फ खोदून टेंट लावायचा होता आम्हाला. सो आम्ही पण खूप मदत केली, पण शेवटी त्यांच्या मदतीशिवाय हे खूप अवघड असतात ह्याच्या गोष्टी करणं. सो हे सगळं करून आम्ही हा टेंट लावला होता आणि आम्ही 3 जण एका टेंटमध्ये राहणार होतो. तुम्हाला इथे मागे पण रोप लावलेली दिसत असेल. सो आम्ही हे टॉयलेटला जायला रोप लावली होती, म्हणजे त्या स्लोपवरती असा स्लोप येतो की तिथून तुमचा साधा हँडग्लोव जरी पडला तर तो डायरेक्ट 3-4 हजार फूट खाली जातो. त्यामुळे खूप सावधतेने तिथे सगळं हालचाल करावी लागते, म्हणजे टॉयलेटला जाताना पण रस्सीला हँग लावून आपल्याला तिथे टॉयलेट करावी लागते. तर ते खूप ह्या सगळ्या गोष्टी त्या अल्टिट्यूडला करणं खूप डिफिकल्ट होतं. त्यामुळे कोणत्याही माउंटेनिंग एक्सपेडिशनला खूप मेंटल पेशन्स लागतात तुम्हाला, पेशन्सचा खेळ ह्या सगळा. सो आम्हाला हे चढायचं होतं, हा लोत्सेचा टॉप आहे आणि ह्या नाळेतनं क्लाइंब करत 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 इथे वरती जायचं होतं. तर साधारण 1500 फुटांची नाळ आहे आणि तिथून खाली 1000 फुटांचा हा बर्फाचा स्लोप आहे आणि इथे साधारण खाली आपला कॅम्प 4 लागतो. आणि तिथून हे तुम्हाला 2 माणसं दिसत आहेत. सो बेसिकली 2012 साली काढलेला फोटो आहे, त्यावेळेस 2 लोक दिसत होते चढताना वरती. आणि 2013 साली आम्ही इथे होतो. सो पहिल्यांदा आम्ही इथे चढून असं ट्रॅव्हल्स करून ह्या नाळेतनं आम्ही क्लाइंब करणार होतो आणि वरती जाणार होतो. बट त्या दिवशी असं सगळं ड्रामॅटिक झालं की ऍक्च्युली 16 मे होता आणि आम्ही एव्हरेस्ट सिटी एव्हरेस्टच्या साऊथ कोलला होती आणि मी लोत्सेच्या लास्ट कॅम्पला होतो. आणि खूप वारं सुटलं, म्हणजे आमच्या हवामानाचा अंदाज जो आम्ही घेतला होता इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटकडून, IMD म्हणून जी संस्था आहे दिल्ली, तर ते रिपोर्ट देतात असे आपल्याला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, तर त्या दिवशी तो अंदाज चुकला आणि खूप वारं व्हायला लागलं प्रचंड वेगाने. त्यामुळे एव्हरेस्टच्या साऊथ कोलला पण खूप वारं होतं, त्यांनी त्यांचा अटेम्प्ट कॅन्सल केला. कारण की काय होतं, एव्हरेस्टला रात्री 8 चालू करावं लागतं, पण लोत्से एव्हरेस्ट पेक्षा 400 मीटर मी लहान आहे, त्यामुळे आपल्याला चढाई करायला 1-2 तास 3 तास कमी लागतात लोत्सेची चढायला. त्यामुळे मी 8 ऐवजी लोत्सेला 10-11 चालू करतात रात्री लोक क्लाइंबिंग करायला. सो मी पण 10-11 निघणार होतो, बट तेवढं विंड होतं त्यामुळे एव्हरेस्टचा अटेम्प्ट कॅन्सल झाला होता. आणि मला ठरवायचं होतं पुढे काय करायचं, माझा अटेम्प्ट कसा सक्सेसफुल करायचा. सो मी मगाशी तुम्हाला सांगितलं तसं आम्ही बेसिकली 2 जण होतो ह्या एक्सपिडिशनमध्ये, बट एक्सपिडिशन सुरू व्हायच्या आधीच माझा जो दुसरा पार्टनर होता टेकराज, त्याला सांगितलं की तू नको जाऊ डॉक्टरांनी, कारण की त्याला थोडा त्रास झाला होता 2012 ला. त्यामुळे मी एकटा होतो आणि माझ्याबरोबर शेर्पा होते, आम्ही त्या कॅम्पमध्ये होतो. सो आम्ही असं ठरवलं की आपण थोडस वेट करूया, रात्री वाढ हिमालयात जनरली काय होतं, रात्रीचं वारं पडतं, म्हणजे बऱ्यापैकी क्लिअर वेदर होतं आणि ते दुपारी 1-2 नंतर खराब होतं. सो आम्ही असं ठरवलं की आपण वाट बघावी आणि जर वारं कमी झालं तर आपण क्लाइंबिंग चालू करावं. त्यामुळे आम्ही 10 वाजले तरी आमचं काही डिसिजन होत नव्हतं. त्यात माझं कम्युनिकेशन होत नव्हतं एव्हरेस्टच्या लास्ट कॅम्पला जवळ असला तरी, कारण की ते टेक्निकली जरा तिथे आहे चॅलेंज. पण माझं कम्युनिकेशन बेस कॅम्पला होत होतं आणि त्यांचं कम्युनिकेशन बेस कॅम्पला होतं, तर मला बेस कॅम्पवरून कळत होतं. बट मी असं खूप गप्पा पण मारू शकत नाही त्या अल्टिट्यूडला, कारण की मला बॅटरी सेव्ह करायची असते, प्रत्येक गोष्टीची बॅटरी सेव्ह करावी लागते, वॉकी टॉकी सॅटेलाइट फोनची सगळ्या गोष्टींची. त्यामुळे आपण खूप नाही वापरत तिथे, अगदी खूप इमर्जन्सी सिच्युएशनला आपण बोलतो किंवा सांगतो की आता मी अटेम्प्ट चालू करतोय वगैरे. सो असं मी जस्ट माझ्या कानावरती आलं होतं की त्यांचा अटेम्प्ट चालू आहे का नाहीये, अशा खूप गोष्टी होत्या. त्यानंतर ते एक तर टेंट आमचा खूप छोटा होता, त्यात आम्ही 3 जण कसे बसे बसलो होतो, त्यातच खाणं पिणं आलं सगळं हे करणं आलं. आणि त्यातनं आम्ही असं ठरवलं की रात्री एक वाट बघूया. सो रात्रीचे 12 वाजले तरी वारं काही कमी होत नव्हतं, पण 12 नंतर असं जाणवलं की थोडं वारं कमी आलंय. सो आमचं शेर्पा म्हणाले की आपण चढूया आता, कारण की काय होतं त्या अल्टिट्यूडला एक रात्र एक्स्ट्रा काढणं म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर एक्स्ट्रा लागणार असतात. सो त्या सगळ्याचं गणित चुकतं, त्यामुळे आपल्याला परत खाली जाऊन ते ऑक्सिजन सिलेंडर्स घेऊन वरती येऊन चढाई करावी लागते. त्यामुळे ही खूप मोठी हे असतं त्या कॅम्पला जाऊन, लास्ट कॅम्पला एक्सपिडिशनला घेऊन म्हणजे खाली जाणं परत, म्हणजे तुम्ही 50% एक्सपिडिशन तुमची गेलीच असंच असतं. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करत होतो की आपल्याला जमेल का. सो आम्ही रात्री निघालो 2 वाजता, कारण की आम्ही 12 नंतर ठरवलं, पण ते शूज घालायला ते सगळं जे काय आहे ते एक शूज घालायला 20 मिनिटं लागतात एका पायातला, 2 पायातले शूज अर्धा तास जातो आपला, 3 लेअरचे शूज असतात. तर हे सगळं करायला तयारी करायला पण खूप वेळ लागतो. आणि हे सगळं करून आम्ही साधारण रात्री 2 निघालो. 2 निघाल्यानंतर माझ्या 50-60 फूटच्या हाईटच्या पेक्षा जास्त वरती एकच टेंट होता, त्यामध्ये
थोडेसे क्लाइंबर्स होते. सो बेसिकली दोन तिथे रशियन क्लाइंबर्स होते आणि त्यांचे दोन शेर्पा असे चौघ जण एका टेंटमध्ये होते, बाकी कोणीच नव्हतं त्या वर्षी तिथे क्लाइंबिंगला. त्यामुळे मी तिथे गेल्यावरती त्या टेंटच्या जवळ त्यांना आवाज आला की बाहेर म्हणजे किंवा हेड टॉर्च लाईट दिसले असतील त्यांच्या टेंटवरती पडल्यामुळे आतमध्ये दिसले असेल त्यांना, त्यामुळे त्यांनी एकाने बाहेर डुंकून बघितलं की चढतोय का आम्ही, तर त्यांनी विचारलं की तुम्ही वरती जाताय का. सो मी म्हणलं हो आम्ही वरती जातोय, आणि मी थोडं पुढे गेल्यावरती मागे वळून बघितलं तर चौघ जण टेंटमधनं बाहेर पडत होते, त्यामुळे मला धीर आला जरा की आपल्याबरोबर ऍटलिस्ट कोणीतरी आहे अजून चढायला हे शिखर, आणि पुढची वाटचाल चालू केली. वारं एकदम गेलं नव्हतं पण बऱ्यापैकी त्या सहन बेरेबल होतं वारं, त्यामुळे आम्ही चढत होतो. सो एक 1000 फुटांचा स्लोप चढून मी इथे पोहोचलो, आणि इथून ते इथे पोहोचायला खूप वेळ गेला कारण की खूप डेंजरस आहे. उजव्या साईडला तुम्हाला डायरेक्टली खाली मोठी दरी दिसते कॅम्प 2 पर्यंत म्हणजे तुम्ही पडलात तर, आणि लेफ्ट साईडला दगडाचा कडा, त्यामुळे तुम्हाला खूप सावधतेने हे क्रॉस करत इथून ह्या पॉईंट पासून इथे जावं लागतं. आम्ही हे क्रॉस करून मी इथे पोहोचलो. इथे पोहोचल्यावरती काय झालं की जे काय वारं वाहत होतं ते ह्या नाळेतनं वाहत होतं खूप जोरात, त्यामुळे खूप आवाज येत होता असा भयानक, फुंकणीत आपण फुंकर मारतो असा आवाज येत होता. त्यामुळे मी इथे पोहोचल्यावरती आम्हाला खूप घाबरायला झालं की अरे आता कसं क्लाइंब करायचं एवढ्या वाऱ्यामध्ये. तरी माझा शेर्पा थोडा अनुभवी होता, त्यांनी 2 वेळा आधी लोच्चे क्लाइंब केलं होतं, त्यामुळे आमचं असं ठरलं आणि ताकद पण होती बरीच ह्याच्यामध्ये, त्यामुळे असं माझ्या डोक्यात होतं की चला ऍटलिस्ट आपण अर्ध जाऊ, जेवढं जमतंय तेवढं जाऊ, आपण बघूया पुढे गेल्यावरती काय करायचं ते. सो मी तिथून वॉकी टॉकी केला आणि खाली ताटे काकांना सांगितलं की ताटे काका आम्ही इथे पोहोचलोय, खूप वारा आहे, फक्त ताटे काका म्हणजे आमचे बेस कॅम्पचे मॅनेजर आहेत, खूप वारा आहे, फक्त मी वरती जाईन अजून जमेल तेवढं. तर ते फक्त म्हणाले काळजी घे, खूप रिस्क नको घेऊ, जमेल तेवढंच करा कारण की खूपच वारं आहे आज. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ठीक आहे ऍटलिस्ट ट्राय करूया, आणि तेवढ्यात मागे वळून बघतोय तर माझ्याबरोबर जे बाकीचे फॉरेनर्स होते दोन परदेशी गिर्यारोहक होते तर ते रिटर्न फिरले होते त्या सगळ्या कंडिशनमध्ये, त्यामुळे अजूनच धीर गेला आणि आम्हीच म्हणजे मी आणि माझा शेर्पा आम्ही दोघंच राहिलो होतो तिथे त्या पूर्णपणे या अख्ख्या ठिकाणी क्लाइंब करायला. तरी आम्ही चालायला स्टार्ट केलं ह्या नाळ्यामध्ये. थोडं थोडं पुढे आल्यावरती इथे ऍक्च्युली अशी एक पण जागा नाहीये की जिथे मी बॅग माझी पाठीवरची काढू शकतो का उभं राहू शकतो, सगळं स्ट्रेटच आहे, त्यामुळे जरी रेस्ट घ्यायची असली तरी असं त्या दगडाला कुठेतरी असं टेकून रेलून थोडा वेळ थांबून, पण त्याच्यामध्ये पण काय होतं पायावरती खूप प्रेशर येते, एका पायावरती थांबायला लागतं आपल्याला, खूप वेळ थांबता येत नाही, कम्फर्टेबल नसतं तेवढं, बट कसं तरी वरती जात होतो. जसं जसं वरती जाऊ तशी ही नाळ थोडी छोटी 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 होत गेली आणि एका ठिकाणी तर एवढी छोटी झाली नाळ की आम्ही असं तिरक तिरक चालत होतो, त्याच्यात ती नाळ पण अशी 70° तरी कोण असेल तिचा तिचं म्हणजे इन्क्लाईन, आणि त्यातनं दोन्ही साईडनं अशा भिंती 60 फूट बाहेर गेल्यात. मी दोन्ही हात टेकू शकत होतो दोन्ही भिंतींना, पण वारं इतकं येत होतं वरून, त्याच्यामुळे काय होतं तर वाऱ्यामुळे वरून छोटे छोटे दगड किंवा आईसचे तुकडे पडायचे आणि ते कंटिन्युअसली पडत होते. सो हे माहिती होतं सगळं, त्यामुळे हेल्मेट वगैरे घातले होते, बट खूप डेंजरस असतं ते, त्यामुळे घाबरायला व्हायचं आणि वारं खूप असल्यामुळे श्वास पण नीट घेता येत नव्हता त्या नाळेमध्ये. स्नो उडायचा सगळा, थोडंसं वरती बघितलं की सगळा स्नो आपल्या चीन मध्ये इकडे इकडे जायचा आणि खूप थंडी असते रात्रीची तिथे, त्यामुळे श्वास घ्यायला पण मी खाली वाकायचो, गुडघे समोर टेकवायचो भिंतीला समोरच्या, वाकून खाली श्वास घ्यायचो, मग थोडं चालायचं, मग परत श्वास घ्यायचा चालायचं. एक तर त्या अल्टिट्यूडला आपण मॅक्सिमम 5, 6, 10 पावलं टाकू शकतो, त्याच्यावरती कितीही तुम्ही तयारी करा त्याच्यावरती जास्त पावलं टाकता येत नाहीत, खूप थकायला होतं. म्हणजे शेवटच्या कॅम्पला तर तुम्ही कूस बदलली ह्या कुशीवर ना त्या कुशीवर झाला तर इतका दम लागतो की असं वाटतं आपण खूप राऊंड पळून आलोय. त्यामुळे त्या अल्टिट्यूडला हे सगळं स्लो होत असतात ह्या सगळ्या मुवमेंट्स. तर आम्ही असं करत 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 म्हणजे माझ्या पण मनात होतं की आपण कुठे चढतोय काय करतोय, शेर्पाला पण माहिती नाही काय होतं, आम्हाला बोलता पण येत नव्हतं कारण की एवढं वारं असल्यामुळे ऑक्सिजन मास असल्यामुळे आपल्याला कम्युनिकेशन नाही करतायत. हे सगळं करत करत शेवटी आम्ही 6:30 आम्हाला बोलताच आलं नाही आणि आम्ही इथे पोहोचलो. खूप फास्ट गेलो आम्ही, रात्री 2 निघालो होतो, मी 6:30 इथे होतो. त्या कारण की इतकं वारं वगैरे होतं कुठे थांबणं अशक्य होतं, त्यामुळे नॉनस्टॉप आम्ही दोघं साधारण ह्या ठिकाणी पोहोचलो. इथे पोहोचल्यामुळे काय झालं ती अशी जी कुलवार म्हणतात त्याला, गली म्हणतात किंवा नाळ आपण ज्याला म्हणतो, ती नाळ अशी ओपन झाली होती, त्यामुळे थोडं वारं पडलं होतं तिथे गेल्यावरती, त्यामुळे तिथे थोडस श्वास घ्यायला नीट थांबायला थोडासा वेळ मिळाला. पण एक प्रॉब्लेम झाला होता तिथून की तिथून पुढचा रोप फिक्स नव्हता, म्हणजे आमच्या 2 दिवस आधी काही 2 गिर्यारोहक आणि शेर्पाज इथेपर्यंत पोहोचले होते, त्यांनी तिथेपर्यंत रोप लावला होता आणि तिथून पुढे रोप नव्हता. साधारण 1500 फुटाचं अंतर फक्त राहिलं होतं पण रोप नव्हता. बट तेच
ह्या सगळ्या वाऱ्यातनं आणि ह्याच्यातनं वरती आल्यामुळे इतकं घाबरायला झालं होतं, त्यामुळे तिथून पुढे जायचं का नाही असं डिसिजन मनात होताच, आणि त्यात असं वाटलं की आता शक्यच नाहीये मला इथून पुढे चढणं, कारण की मी चढलो तर खरंच अवघड होईल खाली उतरणं पण, हे सगळं उतरायचं पण होतं परत. त्यामुळे मी असं मनात ठरवलं की अरे ठीक आहे, आपण आता रोप पण नाहीये इथून पुढे जायला, तर अनसेफ आहे खूप, आपण खाली जाऊया. मी माझ्या शेर्पाला खुनवलं की आपण खाली जाऊया का, बट तो त्यांनी काय ऐकलं नाही माझं. त्यांनी डायरेक्टली तसं बघितल्या त्यांनी स्वतःचा रोप मधनं अँकर काढला आणि तो फ्री चालायला लागला या एरियामध्ये. तर ते कसं झालं, ते कुलवार ओपन झाल्यामुळे साधारण तो जो स्ट्रेट चढण होती ती थोडीशी कमी झाली होती आणि असा पुढे एक स्लोप होता, पण ते खूप डेंजरस आहे तिथे फ्री चालणं पण, कारण की दोन तीन ऍक्सिडेंट्स इथनं झाले. 2018 साली एक गिर्यारोहक चायनीज गिर्यारोहक होता, तो इथून पडला त्या फ्री सेक्शन मधनं आणि तो डिरेक्टली अख्खी नाळ खाली उतरून कॅम्प टू ला गेला, म्हणजे त्याची बॉडी पण सापडली नाही आजपर्यंत, त्यामुळे ते खूप डेंजरस आहे तो एरिया. तरी पण मी आपल्या त्या शेर्पाच्या पायावरती पाय ठेवत, म्हणजे तो जिथे पाऊल ठेवतोय तिथे ठेवत, खूप सावधानतेने आम्ही फ्री तिथून 400 फुटाची ही छोटासा जो स्लोप होता तो चढून आम्ही तिथे गेलो. आणि बेसिकली काय होतं की दगड होता सगळा आणि आमचे जे शूज असतात त्याच्या खाली खेळायचे क्रॅम्पॉन होते, ते क्रॅम्पॉन घालून त्याच्या त्या दगडावरती चालणं खूप अवघड असतं, कारण की खूप घसरतात ते कंटिन्युअसली आणि खूप ताकद लागते क्रॅम्पॉन घालून तुम्हाला ते वरती चढायला. सो आम्ही असं करत करत तिथे पोहोचलो. तिथे पोहोचल्यावरती पण मनात एवढी धडकी भरली होती की अरे आता पुढे 100 फूट अजून राहिलंय पण ते एकदम स्ट्रेट आहे, आता हे आपण कसं क्लाइम करणार. सो अशा विचारांमध्ये आम्ही इथे उभं होतो, तिथून मी काढलेला फोटो आहे. सो इकडे एव्हरेस्टचा बेस कॅम्प आहे खाली, हा माउंट चोयू आहे, जगातला 6वा उंच शिखर आहे आणि हे लोत्सेचा दुसरा टॉप आहे. सो लोत्सेचे असे 3 टॉप आहेत, मधला टॉप सगळ्यात उंच जो आम्हाला चढायचा होता आणि बाकीचे 2 टॉप साईडला आहेत. सो अशा साधारण अशी भिंत आहे, अशा भिंतीवरती मी मागे उभा होतो आणि तिथून जस्ट कसा बसा एक फोटो काढला हा. सो अशी साधारण ह्या लेवलची भिंत चढायची होती वरती जाताना. तर काय झालं की एक आमच्या सुदैवानी पण त्या माणसाच्या दुर्दैवानी काय झालं, 2012 एक गिर्यारोहक, आम्ही 2013 मी इथे होतो पण 2012 ज्या दिवशी मी एव्हरेस्ट चढलं त्या दिवशी एका गिर्यारोहकाचा मृत्यू लोत्सेच्या टॉपवरती झाला होता आणि तो तिथे गेल्यावरती आम्हाला दिसत होता ते गिर्यारोहक, तर तो बेसिकली टॉपवरनं खाली उतरताना त्याचा तोल गेला आणि त्याच्या डोक्याला इजा झाली आणि तो तिथे त्याची डेथ झाली. सो तो एक 60 फूट खाली टॉपवरून खाली लटकलेल्या अवस्थेत तो थांबला होता. सो त्याच्या कमरेतनं एक रोप जी निघाली होती ती शिखराच्या माथ्यावरती अँकर होती टॉपपर्यंत, त्यामुळे असं ठरवलं की ती रोप आपल्याला 60 फूट शेवटची वापरायला मिळेल, तर 40 फूटच चढायचं आहे आपल्याला नीट आणि तिथून पुढे आपल्याला ती रोप मिळेल वापरायला, कारण की एवढा मोठा माणूस जर रोपला लटकला आहे त्यामुळे ती रोप चांगली असेल असं आम्हाला गॅरंटी आली. सो पहिले 40 फूट आम्ही चढलो. सह्याद्रीत रॉक क्लाइम्बिंगचा थोडा अनुभव असल्यामुळे बऱ्यापैकी आलं करता, पण तरी ते खेळांचे बूट घालून रॉकमध्ये रॉकच्या फटींमध्ये ते घुसून करणं ते खूप अवघड पडतं त्या अल्टिट्यूडला. तरी आम्ही असं सगळं करत करत तिथे पोहोचलो, त्या माणसाच्या जवळ आम्ही पोहोचलो. एक वर्षांपूर्वीच त्याची डेथ झाल्यामुळे तसं काही त्याला जास्त त्याच्या बॉडीमध्ये काही डिफरन्स झाले नव्हते, कारण की त्या अल्टिट्यूडला कंटिन्युअसली मायनस टेम्परेचर असतं त्यामुळे काहीच होत नाही, 20-30 वर्ष तशाच दिसतात बॉडीज. सो तो एक वर्ष जुनाच होता त्यामुळे तो अक्षरशः तो एकदम व्यवस्थित माणूस दिसत होता, त्याचे कपडे व्यवस्थित होते, त्याचे चेहरा त्याचं सगळं व्यवस्थित एकदम होते. तर मला ट्राय करायचं होतं की त्याच्यावरती जाऊन त्याची रोप पकडायची होती कुठून तरी, बट ते इतकं निमुळतं टोक आहे दोन्ही साईडला, खूप प्रयत्न केला, 5 मिनिटं घालवले तिथे पण जागाच मिळत नव्हती त्याच्या साईडनं वरती जायची. आणि तो अशा ठिकाणी अडकला होता की तिथेच अशी छोटीशी ह्याच्यात जागा होती पाय ठेवायला आणि तिथून वरती चढायचं होतं. खूप प्रयत्न केले आणि छातीच्या लेवलला तो होता त्यामुळे त्याच्यावरती पण पुश करणं खूप अवघड होतं, पण शेवटी आमच्याकडे काहीच पर्याय नाही राहिला, शेवटी त्याच्यावरची रोप पकडली आणि आम्ही मी खूप जीव लावून वरती पाऊल टाकला, तरी थोडासा माझी टाच त्याच्या कमरेवरती पडलीच, मी नंतर पाया पडले त्याच्या आणि वरती चढलो. वरती आल्यावरती ही शेवटची जागा आहे की जिथे 2 जण उभे राहू शकतात. सो मी शेर्पाला सांगितलं माझा फोटो काढा इथून एक, कारण की मागे एव्हरेस्ट दिसतोय, हा एव्हरेस्ट आहे आणि छोटी जी क्रॅक दिसते ती हिलरी स्टेप आहे आणि हा मी आहे. सो त्यांनी माझा फोटो काढला तिथे उभं राहून आणि या खालच्या लेजवरती तो माणूस होता आणि ते आल्यावरती फोटो काढला, कारण इथून वरती एकाला चढता येतात तेवढीच जागा लोत्सेवरती. सो मी तिथून वरती गेलो आणि मला फोटो काढायचा होता.
सो ह्या ब्ल्यू जी लाईन होती ती लाईन आम्ही पकडून वरती आलो, त्याच्यावरती तो माणूस लटकलेला होता आणि नंतर आम्ही ही रोप लावली. सो मी इथे गेल्यावरती पलीकडे जस्ट असं बाल्कनीत हात ठेवतात तसं हात ठेवून मी बघितलं तर पलीकडे डिरेक्टली असा खूप मोठा ड्रॉप आहे, 8 ते 10,000 फुटांचा स्ट्रेट ड्रॉप आहे आणि समोर तुम्हाला डायरेक्ट मकालू आणि कांचनजंगा दिसतो. खूप घाबरायला होतं पण त्या दिवशी वारं पण तुम्हाला हे दिसतील, ते सगळं स्नो उडत होता, खूप वारं होतं त्यामुळे खूप वेळ मला बघता नाही आलं. मी हार्डली 15 सेकंद बघू शकलो आणि कसं बसं मी उलट होऊन मी माझ्या शेर्पाला म्हणलं माझा फोटो काढा मला खाली उतरायचंय, त्यामुळे मी जो साईडला फ्लॅग ठेवला होता तो मी फ्लॅग काढून म्हणलं मी फ्लॅग धरतो हातात माझा फक्त फोटो काढा, मला दुसरा हात पण सोडता येत नव्हता, मी त्या हाताने रोप पकडून ठेवली होती कारण की हे खूप स्ट्रेट आहे, फोटोमध्ये पडलेलं आलंय पण हे असं स्ट्रेट आहे. खाली आल्यावरती मी फोटो बघितल्यावर मला कळालं की मी इंडियाचा फ्लॅग आताच राहिला होता माझा, मी नेपाळी फ्लॅग फ्लटर करून फोटो काढला त्या दिवशी पण काहीच कळत नव्हतं तिथे. मी खाली आलो मग आम्ही शेर्पाचा फोटो काढला आणि आम्ही तिथून खाली उतरलो. तिथून खाली उतरताना एव्हरेस्टच्या साईडला जे काही सगळं ड्रेमॅटिक सगळं झालं होतं रात्री, बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या, खूप वारं आलं वगैरे, त्यामुळे उमेश झिरपे स्वतः साऊथ कोलमध्ये होते बट ऑक्सिजन सिलेंडर्स कमी पडणार होते त्यामुळे ते तिथून खाली आले, त्यांचे ऑक्सिजन सिलेंडर्स वापरून बाकीच्या लोकांनी एक रात्र काढून दुसऱ्या दिवशी त्यांनी एव्हरेस्टची चढाई केली. सो मी खाली येताना त्यांना भेटलो आणि आम्ही दोघं कॅम्प टूला राहून नंतर आम्ही बेस कॅम्पला आलो. सो अशा म्हणजे प्रत्येक एक्सपेडिशनमध्ये आमच्या खूप जास्त स्टोरीज असतात किंवा बोलण्यासारखं बऱ्याच गोष्टी असतात बट तरी जेवढं मला जमेल तेवढं मी आता सांगतो. सो हा तसं त्या आमच्या असं हे झालं होतं म्हणजे जे 14 उंच शिखर आहे लोथसे ते क्लाइम झालं. बट तेच म्हणजे गिर्यारोहण हा एक खरं तर बघायला गेलं तर हे खूप वेगळं व्यसनच म्हणता येईल ह्या एका अर्थाचं की तुम्हाला दरवर्षी तुम्ही खाली आलात तिथून की तुम्हाला वाटतं आता पुढे काय. सो आणि नवीन नवीन चॅलेंज घ्यायला प्रत्येकालाच आवडतं, तसं आम्हाला पण वाटलं की अरे आपण अजून एक पुढचं चॅलेंज घ्यावं, एवढं चांगली एक्सपिडिशन झाली तर एक अवघड पीक काहीतरी करावं. त्यामुळे लगेच 2014 साली माउंट मकालू जे एव्हरेस्टच्या टॉपवरनं दिसत होतं लोथसेच्या टॉपवरनं दिसत होतं हे पीक आम्ही निवडलं. हे जगातलं 5 उंच शिखर आहे पण हे पीक खूप अवघड आहे हे असं आम्हाला ऐकून माहिती होतं आधी, त्यामुळे भारतीय नागरी मोहीम इथे कुठलीच सक्सेसफुल झाली नव्हती 2014 पर्यंत. पण का अवघड आहे नक्की काय आहे अशा सगळ्या बऱ्याच गोष्टी होत्या, त्या सगळ्याचा अभ्यास आम्ही करत होतो बट तेवढं अंदाज येत नव्हता की नक्की हे पीक का अवघड आहे, या पीक मध्ये असं काय अवघड असणार आहे की आपल्याला खूपच लोथसे एवढा अवघड पीक होतं यापेक्षा इथे किती अवघड असणार आहे असं सगळं आमच्या डोक्यात होतं. मकालूची चढाई आमची सगळं प्लॅनिंग केलं, खूप चांगलं प्लॅनिंग केलं, आम्ही दोघंच जण ह्या एक्सपिडिशन मध्ये होतो मी आणि माझा मित्र आनंद माळी आणि आम्ही हा ट्रेक चालू केला. सो सगळं सेम झालं, प्लॅनिंग झालं, आम्ही काठमांडूत आलो, तिथून आम्ही ड्राईव्ह करून एका ठिकाणी गेलो आणि आमचा ट्रेक चालू झाला. ट्रेक चालू झाल्यावरती आम्हाला ही अशी छान पाटी लागली, वेलकम टू मकालू बरून नॅशनल पार्क. सो हे खूप मोठं नॅशनल पार्क आहे, खूप प्रिझर्व्ड एरिया आहे कारण की इकडे खूप साऱ्या औषधी वनस्पती ह्या भागात आहेत. आमचा पहिल्यांदा ट्रेक खूप छान चालू झाला, पहिल्या गावात आम्ही पोहोचलो आणि आम्हाला तिथे असं फूड मिळालं म्हणजे भात आणि बटाटा आणि कुठली तरी अजून मिक्स भाजी होती, काळी डाळ मिळते आणि हे त्या एरियातलं सगळ्यात बेस्ट हॉटेल होतं, म्हणजे हॉटेल म्हणण्यापेक्षा खायची प्लेस, तिथल्या टी हाऊसेस असतात, हॉटेल नसतात बेस्ट कॅम्पच्या रूटवरती, म्हणजे तुम्हाला तिथे झोपायची आणि खायची वगैरे सोय मिळते, ते लाकडांनी आणि दगडांनी बनवलेली घरं असतात छोटी छोटी. बट इथे आल्यावरती आम्हाला अंदाज आला की एव्हरेस्ट बेस्ट कॅम्प आणि इथे खूप मोठा फरक आहे, एव्हरेस्ट बेस्ट कॅम्पला तुम्ही गेलात तर तुम्हाला एकदम त्या अल्टिट्यूडला 5-स्टार फॅसिलिटी म्हणता येईल तुम्हाला मिळते, तुम्हाला खूप सारं जेवण आहे तिथं खूप चांगलं आहे कारण की खूप सारे गिर्यारोहक तिथे येतात, ट्रेकर्स खूप येतात, पण इकडे आल्यावरती साधारण तुम्हाला एकदमच बेसिक म्हणजे काहीच मिळत नाही. जसं आम्ही तिथून पुढे जायला लागलो तसं आम्हाला कळायला लागलं की गावांची नावं आम्हाला माहिती होती पण तिथं गेलो बघायचं तर गाव म्हणजे काय, ही एकच रूम एवढीशी छोटीशी, त्यात एकच माणूस राहतो येऊन आणि एकच चूल असते तिथे आणि सगळ्यांनी इकडेच झोपायचं, शेरपा पोर्टर हे खाली जे हंतरलं हे आगचं कातड आहे त्याच्यावरती झोपायचं सगळ्यांनी आणि एकच चूल त्याच्यातच सगळं बनवायचं तिथेच खायचं वगैरे. सो बेसिकली इथे हे गावं नाही आहेत, पहिले दोनच गावं होती आणि नंतरचे सगळे जे आहेत ते असे जे ट्रेकर मंडळी येतात त्यांच्यासाठी ती लोक 2-3 महिने येऊन तिथं राहतात आणि तिथून पुढे हे करतात. सो आम्ही त्या गावांमध्ये चालताना मकालूच्या बेस कॅम्प ट्रेक करतानाच आम्हाला कळालं की हे पीक का अवघड आहे, मकालूच्या बेस कॅम्पला पोहोचायलाच आम्हाला जवळजवळ 14 दिवस लागले चालत जायला आणि खूप अवघड, 6-6 फूट बर्फ होता, त्या बर्फातनं आम्ही
मार्ग काढत गेलो. आमचे शूज पण सगळे साधे होते, त्यामुळे आम्ही रोज तिथे जाऊन शूज वाळवायचो, सॉक्स वाळवायचो, शूज अख्खे भिजलेले असायचे बर्फामध्ये दिवसभराच्या, आणि आमचा ट्रेक चालायचा. सो असे आम्ही एका गावात पोचलो, त्या यांगले खरका नाव होतं त्या गावाचं. तर तिथे एक बाई, एक तरुण बाई होती आणि तरुण नवरा होता, आणि त्यांचं एक 6 महिन्याचं बाळ होतं. तर मी त्यांना म्हणलं तुम्ही कधी आलात, ते म्हणले आम्ही 2 दिवसापूर्वी ते 6 फूट बर्फात ना ते छोट्या बाळाला घेऊन तिथे आले होते, आणि त्या बाळाला एवढा कफ झाला होता, बट तिथे काहीच नाहीये तेवढ्या तिकडे. तर ते काही नाही, ते रोज त्याला यागच्या कातड्यात गुंडळून उन्हा आलं की उन्हात ठेवायचे. म्हणजे खूप टफ असतात ती लोक, त्यांचं लहानपणापासूनच खूप टफ चालू होतं. तिथून पुढे गेल्यावरती आम्ही हे जे आहे याग खरका नावाचं गाव लागलं आम्हाला, तिथेही एकटी बाई 3 महिने राहते. म्हणजे तिच्या जवळपास 3 तास तिकडे चालत जायचं, आणि 3 तास इकडे चालत जाण्यापर्यंत एक पण मनुष्य प्राणी त्या अख्ख्या 3 तासाच्या अंतरावरती एक पण नव्हता, पण तरी ती एकटी बाई तिथे राहून ते छोटस टीहर्स चालवते. त्यामुळे खूपच वेगळा आपल्याला बघायला मिळतं तिकडे गेल्यावरती, आपला विश्वास बसत नाही ऐकून, अशा गोष्टी पण आपल्याला तिकडे बघायला मिळतात. खूपच तिकडची लोक जी आहेत ही सगळी माउंटेन मधली शेर्पाची जमात आहे ती खूपच धाडसी आणि खूपच हे आहेत. म्हणजे तुम्हाला तिथे गेल्याशिवाय त्यांचा अनुभव नाही येणार. सो आम्ही असं करत करत आम्ही बर्फातनं चालत चालत, सो आमचे हे अजित ताटे म्हणून जे आहेत, ताटे काका म्हणतो आम्ही त्यांना, ते बेस कॅम्प सांभाळतात सगळे, पण त्यांची एक्सपिडिशन झाली या सगळ्या बर्फातनं चालत यायची. आणि असं करत करत आम्ही मकालूच्या बेस कॅम्पला पोहोचलो. सो हा ऍक्च्युअल बेस कॅम्प नाहीये, ऍडव्हान्स बेस कॅम्प पुढे लागतो, बट हा आधीचा बेस कॅम्प होता, त्यामुळे याला बेस कॅम्प म्हणतात. इथे आल्यावरती आम्हाला कळालं की अजून किती डिफिकल्ट आहे हे पीक, कारण की इथे एवढी थंडी असायची. आता हा सकाळचा फोटो आहे, 10:30 साधारण 9:30 फोटो आहे हा. सो असं सगळं बर्फच असायचा कंटिन्युअसली, कंटिन्युअसली कोल्ड विंड, कारण की खूप मोठं ग्राउंड होतं अलीकडे, आणि वारं जे व्हायचं होतं आणि इतकं थंडी असायची तिथे, आणि ड्राय विंड असतं त्यामुळे घसा सारखा खराब व्हायचा. सो आम्ही हे इथे राहिलो आम्ही 1 दिवस, आणि आम्ही ऍडव्हान्स बेस कॅम्पला गेलो. सो इथून ऍडव्हान्स बेस कॅम्पला जो ट्रेक होता तो सगळ्यात डेंजरस होता, कारण की तुम्ही ह्या व्हॅलीतनं जाता आणि 8 तास आपण अशा ठिकाणातनं चालत असतो की जिथे दोन्ही साईडनं कंटिन्युअसली दगडं पडत असतात मोठमोठी, आणि तुम्हाला त्यातनं मार्ग काढायचा, पटकन जायचं. सो आम्हाला रेस्ट जरी करायची असली तरी आम्ही दगड एखादा छोटा आला तर आम्ही पळायचो त्या अल्टिट्यूडला 16,000-17,000 फुटांवरती, आणि एखाद्या मोठ्या दगडाच्या खाली जाऊन लपायचो आणि मग दम घ्यायचो. म्हणजे तो दगड जरी पडला तरी तो मोठ्या दगडामुळे आपलं संरक्षण होईल. असं सगळं करत करत आम्ही ऍडव्हान्स बेस कॅम्पला पोहोचलो. सो हा ऍडव्हान्स बेस कॅम्प आहे मकालूचा. बेस कॅम्प खूप छान आहे, कारण की इथे जिथं बेस कॅम्प आहे तिथे ग्लेशियर नाही, ग्लेशियर साईडनं जातं, बट ह्या अल्टिट्यूडला एव्हरेस्ट बेस कॅम्प पेक्षा खूप उंची आहे. जे एव्हरेस्ट बेस कॅम्प 17,500 फुटांवरती लागतो, पण हा बेस कॅम्प 18,700 फुटांवरती लागतो. म्हणजे जे आपल्या भारतातला सगळ्यात हायएस्ट मोटरेबल रोड आहे खारदुंगला म्हणतो आपण त्याला, त्या अल्टिट्यूडला. म्हणजे सियाचिनची पण उंची आहे ती साधारण 12,000 ते 16,000 फुटांच्या आसपास आहे, पण हा बेस कॅम्प साधारण 18,700 लागतो. त्यामुळे इतकं ड्राय वातावरण आहे इथे की तुम्हाला कंटिन्युअसली घसा तुमचा खराब होऊ शकतो. तिथे ऑक्सिजनचं प्रमाण तर कमीच आहे, पण एअर मध्ये पण मॉइश्चर खूप कमी आहे, त्यामुळे तिथे दिवस काढणं खूप अवघड आहे मकालूच्या बेस कॅम्पलाच. आणि खूप थंडी, प्रचंड थंडी. त्यामुळे मकालू हे पीक का अवघड आहे तिथे गेल्यावरतीच कळतं. ह्या सगळ्या गोष्टींमुळेच ऍक्च्युअली खूप मोठा इम्पॅक्ट पडतो. सो असे आईसचे शीट्स जवळ येऊन पडलेले असतात. हा टेंट आहे आमचा इथे छोटा, आणि खूप मोठमोठे आईसचे शीट्स तिथे होते सगळीकडे जवळपास आलेले, वरून ग्लेशियर्स येऊन संपलेले असे. सो त्यामुळे खूप थंडी असते त्या भागामध्ये. सो आमची एक मकालूची मोहीम चालू झाली, आणि आम्ही पहिला कॅम्पला आम्ही जात होतो. हे आम्हाला तिथे क्लाइम्बिंग करावं लागतं असं, हे आयसॅक्स आहेत आणि खेळाचे बूट तुम्हाला दिसतील इथे कसे असतात. सो आम्ही मकालूला आम्ही कॅम्प 1 गेलो, कॅम्प 1 to कॅम्प 2 गेलो. कॅम्प 2 to कॅम्प 3 जो रूट होता हा सगळा मोठा, तो खूप अवघड रूट होता, कारण की एक तुम्हाला अख्खा मोठाच्या मोठा एक बर्फ आणि दगडाचा कडा तुम्हाला क्लाइम्ब करून जावं लागतं, आणि मग तुम्ही कॅम्प 3 पोहोचता. खूप खूप तिथे शेरपास पण फार थकतात तिथे ह्या रूटला चालताना. त्यामुळे हा एक खूप अवघड टप्पा आहे मकालूचा, आणि तिथून तुम्ही कॅम्प 3 पोहोचता. सो हा कॅम्प 3 आहे. कॅम्प 3 आम्ही आलो. कॅम्प 3 आल्यावरती आपण चायनामध्ये असतो बेसिकली. कॅम्प 3 आल्यावरती त्यांच्या टेरिटरीत असतो, आणि उजवीकडे नेपाळ राहतं. सो इकडे मागे जे हे पीक आहे कांचनजंगा दिसतं, परत इंडियन बॉर्डर थोडी जवळ दिसते आता, कारण की एव्हरेस्ट मागे होतं बरंच. मी मकालूला आलो आणि हे कांचनजंगा आहे, आणि इकडे हा मकालूचं पीक आहे. सो आम्ही हा कॅम्प 3 आहे, इथून वरती जाऊन तिकडे कॅम्प 4 लागतो, आणि मग तिथून वरती पीक चढायचं असं साधारण आहे. तर त्या दिवशी आम्ही कॅम्प 3 आल्यावरती वरच्या अल्टिट्यूडला वारं होतं, इथे खाली वारं नव्हतं, पण वरती वारं असल्यामुळे खूप जोरात वारं त्या
मकालूच्या टॉपला आदळत होता आणि त्याच्यामुळे हा सगळा स्नो आणि ढग ढगाचा परिसर जमा झाला होता आणि खूप भयानक आवाज येत होता त्या सगळ्यामध्ये. त्या बघून पण खूप घाबरायला होत होतं हे सगळंच. आणि आम्ही कॅम्प फोरला गेलो आणि आम्ही चढाई चालू केली. सो त्या दिवशी पण अशीच गंमत झाली की आम्ही रात्री निघालो साधारण 8 वाजता शेवटच्या कॅम्पवरनं, कारण की आम्हाला असं कळालं होतं की रूट ओपनिंग झालं नाहीये, वरचे रोप्स आपल्याला लावायचे आहेत. त्यामुळे आम्ही माझ्या टीम मधले आम्ही दोघं तिघं आमचे शेरपाज वगैरे आणि अजून 1-2 टीम्स आमच्या बरोबर होत्या, आम्ही सगळे निघालो रात्री 8 वाजता. थोडं पुढे आम्ही गेलो रात्री 12-12 वाजले तर आम्ही एका ठिकाणी पोहोचल्यावर बघतोय तर तिथून पुढेच रोप लागले नव्हते आणि तिथे 1-2 रोपचे बंडल पडले होते. सो आम्हाला कळालं की आपल्याला बऱ्यापैकी फॉल्स इन्फॉर्मेशन मिळाली की अजून रोप लागलेले आहेत. आम्हाला त्यावेळी फॉल्स इन्फॉर्मेशन मिळाली पण तरी आम्ही सगळेजण पुढे जात 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 रात्री खूप हळूहळू जात जात आणि एवढा अंधार झाला की आम्हाला एका ठिकाणी 2-2.5 तास थांबावं लागलं एका ठिकाणी, कारण की आम्हाला असं वाटलं की आम्ही चुकलोय रस्ता वेगळीकडेच राहिलाय पण त्या अंधारात दिसलंच नाही आम्ही कुठे चढतोय. सो सकाळी 4:30 नंतर उजेडल्यावरती कळालं की अरे आपण डावीकडे जायचं होतं, आम्ही चुकून उजव्या साईडला सरळ चढत गेलो एका भिंतीवरती आणि खूप डेंजरस ठिकाणी थांबलो होतो आणि त्यात रोप्स पण नव्हते आमच्याकडे. सो आम्ही कसंबसं करत आम्ही ह्या जिथे चढायचं होतं आम्हाला तिथे आम्ही पोहोचलो आणि आम्ही ही शेवटची एक फ्रेंच कुलवार म्हणून एक जागा आहे ही आम्ही जागा चढून मग तुम्ही शेवटच्या रिजला लागता आणि मग तुम्ही मकालूच्या टॉपला जाता. सो हे खूप अवघड क्लाइम्बिंग आहे पण आमच्याकडे रोप नसल्यामुळे आम्ही शेवटची जी साधी रोप आमच्याकडे शिल्लक होती जी इमर्जन्सी असते ती रोप आम्ही इथे लावून इथे वरती पोहोचलो आम्ही टॉपला. पण काय झालं ह्या सगळ्यामध्ये रोप लावणं आणि ह्या सगळ्यामध्ये एवढा उशीर झाला, 9:30 वाजले ज्यावेळेस आम्ही टॉपला पोहोचून आम्ही खाली रिटर्न येणं एक्सपेक्टेड होतं त्यावेळेस आम्ही इथेच पोहोचलो होतो आणि तिथे गेल्यावरती बघितलं तर अजून मकालूचा टॉप बराच होता आणि बेसिकली रोप नव्हत्या. त्यामुळे खूप टेक्निकल आहे हे क्लाइम्बिंग, टेक्निकल क्लाइम्बिंग म्हणतात त्याला, खूप टेक्निकल आहे मकालू लोचे सारखंच. सो आमचा असा डिसिजन झाला की एक्सपेडिशन काय आपले सक्सेसफुल होणार नाहीये, आपण बेस कॅम्पला निघून जाऊ आता, कारण की काहीच पर्याय राहिला नव्हता आमच्याकडे दुसरा. आणि त्यावर्षी बेसिकली काय झालं होतं की 2014 साल होतं आणि मगाशी तुम्हाला सांगितलं 2014 साली एव्हरेस्ट मध्ये खूप मोठा अपघात झाला होता, 16 शेरपांचा मृत्यू झाल्यामुळे. एव्हरेस्ट बेस कॅम्पचा फोटो आहे, तिकडे एव्हरेस्टचं क्लाइम्बिंगच बंद पडलं होतं. तो इम्पॅक्ट पण सगळ्या शेरपांवरच्या मानसिकतेवरती होता, प्रत्येक शेरपा अशा त्या, कारण की एव्हरेस्ट बंद झालं होतं, एव्हरेस्ट पूर्णपणे बंद झालं होतं, सगळे शेरपा त्यांच्या घरी गेले होते आणि त्या लोकांचं असं म्हणणं होतं की ह्यावर्षी हिमालयाने कोप केलाय आपल्यावरती, त्यामुळे ह्यावर्षी हिमालयात क्लाइम्बिंग करू नये. त्यामुळे प्रत्येकाची मानसिकता खूप खराब होती त्यावर्षी चढायची आणि हे खूप ह्या धार्मिक लोक असतात शेरपास, त्यामुळे खूप बिलीव्ह करतात. आपण पण त्या अल्टिट्यूडला गेल्यावरती सगळेजण बिलीव्ह करतात ह्या गोष्टींवरती. त्यामुळे आम्ही काहीच नाही हे केलं, आम्ही सगळं बेस कॅम्प सगळे कॅम्प वाइंड अप केले आणि आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो. बेस कॅम्पला पोहोचल्यावरती उमेश झिरपे जे होते तर ते खालच्या बेस कॅम्पला होते, जे मगाशी मी तुम्हाला आधी दाखवलं फोटो ह्या बेस कॅम्पला नव्हते, खालच्या बेस कॅम्पला होते आणि त्यांच्याशी आमचं फोनवरती बोलणं झालं. आम्ही खूप थकलो होतो, त्यांना नीट काय सांगता नाही आलं त्या दिवशी सकाळी उठून आम्ही त्यांना सगळी स्टोरी सांगितली आणि सुदैवाने काय झालं की ज्या दिवशी आमचा अटेम्प्ट कॅन्सल झाला त्याच्या नेक्स्ट डे काही लोकांनी तिथून पुढचा रूट ओपन करून त्यांनी सबमिट केलं, म्हणजे ते शिखर माथ्यावरती जाऊन परत आले. त्यामुळे रोप तर लागला होता पूर्णपणे पुढचा आणि आम्ही जस्ट त्याच्यात होतो. सो त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही आता रोप पण लागलाय सगळं झालंय तर तुम्ही अजून एकदा चढाल का, तो म्हणजे हा विचारच मनात येणं पण खूप अवघड असतं तिथं, कारण की ऑलरेडी आम्ही 8000 मीटरच्या वरती जाऊन ऍक्च्युअल टॉपच्या जवळ आम्ही परत बेस कॅम्पला आलो, सगळं घेऊन आलो जे आम्ही मागच्या 50 दिवस इथे राहून टेंट्स लावले होते, रोपला सगळे टेंट्स टाकले होते, सामान वरती टाकलं होतं, सगळं घेऊन आलो खाली आणि आता परत बेस कॅम्पवरून वरती जायचं हे किती अवघड आहे. त्याच्यात तरी म्हणजे हे सगळं चालूच होतं तर ते आम्हाला पुश करत होते की नाही तुम्ही करू शकता तुम्ही करू शकता, बट आमची बेस कॅम्पला अक्षरशः भांडणं होत होती आणि काय नक्की करायचं, म्हणजे आमच्या त्याच्यामध्ये त्यात आमचा जे सगळ्या शेरपांची आधीच मानसिकता खराब असल्यामुळे आमचा खूप पण म्हणायला लागला की अरे तुम्ही वरती जाल तर आप उपर जाओगे तो आप मर जाओगे, असं खूपच निगेटिव्हिटी होती या सगळ्यामध्ये. बट उमेश झिरपेंचं तेवढा आहे त्यांचं कौशल्य की त्यांनी फोनवरती बोलून प्रत्येक शेरपाला तयार केलं होतं. पण असा अजून एक प्रॉब्लेम होता की 21 तारीख होती आणि 23-25 तारखेपर्यंतच वातावरण चांगलं होतं असा रिपोर्ट होता आणि 25 तारखेनंतर वातावरण खराब होणार होतं, त्यामुळे हार्डली आमच्याकडे 4 दिवस शिल्लक होते आणि आमचं फूड संपलं होतं, ऑक्सिजन सिलेंडर संपले होते, खायला प्यायला काही नव्हतं आमच्याकडे. त्यामुळे
एक हेलिकॉप्टर पाठवायला लागणार होता अर्जंटली एव्हरेस्ट बेस कॅम्पला हे सगळं घेऊन, त्याला परत 10 ते 12 लाख रुपये खर्च होता एक्स्ट्रा. म्हणजे एकतर आम्ही पहिला अटेम्प्ट कॅन्सल, थकलो होतो, मानसिकता नव्हती, त्याच्यात एवढे पैसे खर्च करायचे, शेरपांच्या मागे लागायचं आणि वरून सेकंड अटेम्प्ट करायचा, हे सगळं गणितच कुठे जुळत नव्हतं आणि पैशांचं पण परत ओझं एवढं सगळं मोठं. कारण प्रत्येक एक्सपिडिशनचा पण खर्च खूप असतो, मग त्याच्यात हा ऍडिशनल 10-12 लाख रुपये खर्च आम्हाला एक्सपेक्टेड होता. पण तरी पण ह्या सगळ्यामध्ये उमेश जेरपेंनी एका दिवसात सगळी धावपळ करून त्यांनी हे सगळं मॅनेज केलं आणि आमचं 22 तारखेला सकाळी हेलिकॉप्टर बेस कॅम्पला पोहोचलं. पण म्हणजे ज्यावेळी माझी मनाची तयारी पण झाली नव्हती त्यावेळेस आमचं हेलिकॉप्टर आलं, त्यामुळे एक वेगळं दडपण आलं की आता एवढं सामान आलं, एवढा खर्च झालाय, तर आपल्याला ट्राय तर करायला लागणार आहे. त्यामुळे आम्ही 22 तारखेला निघालो. सो मी कॅम्प वनला गेलो. कॅम्प वनला गेल्यानंतर ऍक्च्युली मी टाइम बघितला की मागच्या वेळेस मी कॅम्प वनला 6 तासात आलो होतो आणि ह्या वेळेस मी 5 तास 50 मिनिटात मी कॅम्प वनला पोहोचलो होतो. साधारण सिमिलर टाइम होता. बट तिथे गेल्यावर मला वाटलं की अरे हां, म्हणजे आपल्याला वाटतंय मनात ना की आपण खूप दमलोय, पण तरी पण आपण सेम टायमिंग मध्ये इथे आलो, सो आपण ही एक्सपिडिशन खरं सक्सेसफुल करू शकतो. तिथे गेल्यावरती माझ्या मनात ते थोडस, तिथे गेल्यावरती तयार झालो आम्ही दोघं आनंदाने मी की अरे आपण करूया ट्राय. सो असं वरती बघितल्यावरती असं एक खूप मोठा क्लाउड मकालो वरती येऊन थांबला होता बराच वेळ, त्यामुळे ह्याच्यावरती खूप वरती आहे. सो खूप तिकडे आपण भावनिक असतो या सगळ्या गोष्टींमध्ये आणि आमची ऍक्च्युअल तयारी चालू झाली. म्हणजे आम्ही कॅम्प वनला गेलो. कॅम्प वनला आम्ही राहिलोच नाही त्या दिवशी, आम्ही डायरेक्ट कॅम्प टूला गेलो. पुढचं पण आम्ही बरंच चाललो कारण की आमच्याकडे वेळ खूप कमी होता. 22 तारीख होती आणि आम्हाला 25 तारखेला पीक चढून खाली यायचं होतं. सो आम्ही असं ठरवलं की आपण 24 तारखेला चढाई करू. सो डायरेक्ट कॅम्प टूला गेलो. थकलो होतो खूप, झोपलो. कॅम्प टू वर उठून कॅम्प थ्रीला गेलो. सगळा रूट माहितीच होता त्यामुळे थोडासा मेंटली तो एक पुश मिळतो. कॅम्प तीनला पोहोचल्यावरती आम्ही 23 तारखेला कॅम्प तीनला पोहोचलो आणि असं ठरवलं की आज रात्री कॅम्प फोरला जाऊन राहावं किंवा दुपारी निघावं कॅम्प फोरला आणि पुढची चढाई करावी. बट कॅम्प तीनला आम्ही पसलो आणि वातावरण खूप प्रचंड खराब झालं. कंटिन्युअसली स्नो ओढत होता सगळा बाहेरनं. त्यामुळे असं ठरलं की अरे आता अवघड आहे. आता ऑलरेडी आपण एवढं तयारी करून आलो इथे, ऑक्सिजन कमी आहे, खायला प्यायला आमच्याकडे नव्हतं. ब्युटन्स म्हणजे जे आम्ही ज्या फ्युलमध्ये, तुम्हाला या फोटो नीट दिसत असेल तर हे बेसिकली खाली छोटं बर्नर आहे आणि त्याला ह्या पाईपनी हे असे छोटे कॅन दिसतात तुम्हाला, तर याच्यामध्ये ब्युटेन आणि प्रोपेन गॅस असतो. तर तो गॅस अल्टिट्यूडला एलपीजी आपला जळत नाही किंवा कुठलाही गॅस जळत नाही कारण की ऑक्सिजन खूप कमी असतो. सो हे कमी ऑक्सिजन मध्ये जळणारे गॅसेस जे आहेत ब्युटेन प्रोपेन, तर ते आम्ही वापरतो. त्याच्याशे छोटे छोटे टिन्स घेऊन जातो आम्ही. हे पण आमच्याकडे कमी होते खूप खायला. आणि तिथे काय होतं की तुम्हाला सफरचंद जरी खायचं असेल तरी त्याचा पण बर्फ झालेला असतो आतमधल्या सगळ्या पाण्याचा किंवा ज्यूसचा पण, तर ते आपल्याला तिथे सगळं उकळत्या पाण्यात ठेवून थोडा वेळ मग ते खायला लागतात. फूडमध्ये पण बऱ्याच प्रकार आहेत खाण्यामध्ये. सो तिथं गेल्यावरती इतकं वातावरण खराब झालं की आम्हाला कॅम्प फोरला जाताच आलं नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती थोडंसं वारं कमी झालं होतं, पण त्यामुळे काय झालं होतं की बाकीच्या टीम ज्या होत्या अजून माझ्याबरोबर, त्यांनी एका टीमनी ठरवलं की ते स्पॅनिश टीम होती, त्यांनी ठरवलं की स्पेनची, त्यांनी ठरवलं की आपण नाही करणार आहोत. पण तो एक मित्र होता माझा त्यामध्ये, त्याला माहिती होतं की आमच्याकडे फूड खूप कमी आहे, आमच्याकडे खायला काय गॅस नाही आहे. तर त्यांनी सकाळी फक्त असा टेंट झटकला आणि आत एक पिशवी फेकून तो खाली चालून गेला. तर पिशवी उघडून बघितल्यावर सगळं त्याच्यामध्ये त्यांनी बिचाऱ्यांनी अर्धे राहिलेले त्याचे कॅन्स आणि फूड होतं. त्यांचं फूड बरंच वेगळं होतं, पेस्ट होत्या कुठल्या तरी, पण शेवटी दुसरं काही खायला नव्हतं त्यामुळे आम्ही त्याच्यावरती आम्ही 2 दिवसात आम्हाला फूड मिळालं. पण तिथे बरेच प्रॉब्लेम झाले, ऑक्सिजन सिलेंडर कमी असल्यामुळे. माझा जो मित्र आहे आनंद माई, त्यांनी ठरवलं की तो इथून खाली जाईल, तो इथून वरती येणार नाही. सो मी तिथून पुढे चढायला सुरुवात केली. फक्त प्रॉब्लेम असा झाला होता की ऑलरेडी 24 तारीख होती आणि उद्याच वातावरण खराब होणार होतं, त्यामुळे एकच रात्र होती चढाई करायला. आणि मी कॅम्प 3 ला होतो, कॅम्प 4 ला पण गेलो नव्हतो. सो आम्ही दुपारी 3 लाच निघालो. वातावरण त्या दिवशी पण खराब झालं, बट इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं होतं, तिथे एक सायंटिस्ट होते, सॉरी त्यांचं नाव माझ्या आता लक्षात येत नाही, तर त्यांनी असं सांगितलं की वातावरण 100% रात्री चांगलं होईल आणि ते दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत चांगलं आहे. बट जोत्सेचा अनुभव होता त्यामुळे माझा विश्वास नव्हता त्यांच्यावरती एवढा. बट त्यांनी मला एक विचारलं की वातावरण, म्हणजे टेंटच्या आतमध्ये बसला असताना मी सॅटेलाइट फोनवरनं त्यांच्याशी बोलत होतो डिरेक्टली, तर ते मला म्हणाले की आता हवेमध्ये मॉइश्चर आहे का. तर मी बघितलं तर टेंटवरती माझे असे छोटे छोटे ड्रॉप्स होते पाण्याचे. मी म्हणलं मॉइश्चर तर आहे, त्याशिवाय असे ड्रॉप्स नाही राहणार, नाही तर मॉइश्चर नसतं तर त्याचा बर्फ झाला असता. सो मी म्हणलं ते जर तिथं बसून एवढं सांगतायत करेक्ट, तर 100% विश्वास ठेवावा. त्यामुळे आम्ही खराब वातावरणात निघालो आणि रात्री 8 ला कॅम्प 4 ला पोहोचलो. कॅम्प 4 ला पोहोचायच्या अलीकडेच बऱ्यापैकी वातावरण ओपन झालं होतं आणि मला मकालूचा टॉप दिसायला लागला होता आणि छान चंद्र होता त्या दिवशी रात्री. तिथं गेलो कॅम्प 4 ला. कॅम्प 4 ला हार्डली एक
अर्धा कप पाणी पिलं, गरम पाणी थर्मास असतो थर्मास मधून काढून, आणि चालायला सुरुवात केली. त्या दिवशी असं मानसिक इतकं बळ आलं होतं की आम्ही फास्ट आम्ही चालत चालत सगळा रूट माहिती होता, रोप माहिती होत्या कुठे लावल्यात काय आहे, असं करत करत जिथे आम्ही सकाळी आदल्या अटेम्प्टला जिथे सकाळी पहाटे आम्ही 9 पोहोचलो होतो, सॉरी सकाळी 9 तिथे आम्ही मध्यरात्री 12 पोहोचलो. मी तिथे 9 आधी पोहोचलो. मी तिथे तिथे गेल्यावरती मला रिअलाइज झालं, अरे आता इतक्या फास्ट आपण आलोय, आता इथून हार्डली 2 लागतील आपल्याला टॉप पर्यंत पोहोचायला, पण फोटो आपले येणार नाहीत चांगले, कारण की टॉपला गेल्यावरती मला ऍटलिस्ट एक चांगला हे तरी हवा की मी तिथे पोहोचलोय, फोटो हवा किंवा काहीतरी प्रूफ लागतो आपल्याला तिथे पोहोचल्याचा. सो असं ठरवलं की आता आपण 2 चढाई 4 करूया, म्हणजे खूप हळूहळू जाऊया, खूप फास्ट आलो आम्ही तिथे. तर आम्ही तरी पण तो मार्ग असा इतका अवघड होता की कुठे टाइमपास करायचं शक्यच नव्हतं. शेवटी तिथे जाऊन मकालूचे पण असे 2 आहेत, एक मेन टॉप आहे आणि एक फॉल समिट आहे. फॉल समिट म्हणतात आणि रिअल समिट. फॉल समिट म्हणजे काय की ऍक्च्युली इथे चढल्याशिवाय मेन दिसतच नाही, त्यामुळे बरेच जणांना फसायला होतं की हेच मेन टॉप आहे. सो तिथे आम्ही त्याच्या अलीकडे एक दगड आहे असा छोटासा, त्याच्यावरती 2 आम्ही पाठीला पाठ लावून बसू शकत होतो, तेवढीच जागा होती तिथे, बाकी कुठेही जागाच नव्हती उभं राहायला. पण जे बट काय होतं, त्या अल्टिट्यूडला ज्यावेळेस तुम्ही थांबता एका ठिकाणी त्यावेळेस तुमची बॉडी थांबते आणि तुमचे सगळे अवयव गार पडायला सुरुवात होते, आणि त्यामुळे फ्रॉस्टबाईट नावाचा आजार होऊ शकतो, म्हणजे तुमचे बोट काळे निळे पडून ते कट करावे लागतात, अँप्युट होतात. बरेच गिर्यारोहकांचे पायाची बोट हाताची बोट नसतात, त्यांना फ्रॉस्टबाईट झालेला असतो. त्यामुळे एका ठिकाणी बसणं फार डेंजर असतं. म्हणजे जरी मी कधी थांबतो एका ठिकाणी, आम्ही तरी आम्ही कंटिन्युअसली बुक्क्या मार, स्नो मध्ये दगडांमध्ये पायाने पाय मार किंवा हे कर, जेणेकरून सगळीकडे गरमी किंवा गरम राहील आपली बॉडी आणि आपण त्या ह्याच्यात येऊ. त्यामुळे 2 तिथं काढणं खूप डिफिकल्ट होतं. त्या अल्टिट्यूडला 8400 होतो आम्ही जवळजवळ, म्हणजे 27,000 फुटांच्या वरती होतो मी. तिथून पुढे चढायचं होतं. मग रात्री आम्ही शेवटी खूप थंडी वाजत होती, त्यामुळे आम्ही ठरवलं की आपण हा रिटर्न येताना फोटो काढलाय, तर हा फॉल समिट मागे आणि हे रिअल समिट आहे. ह्याच्यामध्ये ही रिज होती आणि ही ऍक्च्युली फोटोमध्ये पडखी दिसते. फोटो असा बेसिकली काय झालाय, स्प्रेड होतो लॅपटॉपमध्ये, थोडेसे नॅरो असतात, त्यामुळे हे थोडासा स्लोप होता, तर हे अवघड क्लाइंब होतं. हे क्लाइंब करून आम्ही पोचलो. पहाटे साधारण मी 4:30 टॉपवरती उभो होतो आणि जस्ट लाईट आला होता मागे क्षितिजावरती, आणि तिथून एव्हरेस्ट वगैरे दिसत होता. तो व्हिडिओ एक आहे छोटा, त्याच्यामध्ये असं एव्हरेस्ट वगैरे दिसतोय, आणि तिथे जाऊन आम्ही फोटो काढला. आणि तिथून खाली उतरताना मग हे चांगलं उजेडायला लागलं, त्यामुळे फोटो काढले. सो हे तिबेट आहे, हे कांचनजंगा पीक दिसत होतं. खाली येताना मग आम्ही बसलो थोडंसं. सो बेसिकली काय होतं, तिथे प्रत्येक अर्ध्या अर्ध्या 15 मिनिटाला कलर्स चेंज होत असतात. जसा जसा सूर्य वरती येत जातो तसं त्याला थोडेस कधी कधी ऑरेंज दिसतं, रेड दिसतं, ब्ल्यू दिसतो, स्काय ब्ल्यू होतो कलर, त्यामुळे खूप छान बघायला मिळतं तिथे वरती येताना. आणि आम्ही तिथून खाली उतरायला सुरुवात केली, पण वातावरण चांगलं होतं त्या दिवशी बरंच स्टार्टिंगला तरी, त्यामुळे आम्ही चांगले फोटोज वगैरे काढत खाली खाली येत होतो. बट कॅम्प 3 पर्यंत आल्यावरती वातावरण परत खराब व्हायला लागलं, जसं त्यांनी सांगितलं होतं. दुपारी 12 आणि वातावरण खराब व्हायला लागलं. असं झालं की अरे आता आपण इथं राहिलो आणि उद्या समजा खूप वातावरण खराब झालं तर आपण काय करणार, खाली कसं जाणार. त्यामुळे शेर्पा म्हणले नाही नाही आता आपण कॅम्प 1 जाऊ, जिथे सगळ्यात सेफेस्ट आहे तिथून बेस कॅम्पला आपण जाऊ शकतो. आम्ही खाली चालायला सुरुवात केली. दुपारी खूप थकलो होतो प्रचंड, कारण की आदल्या दिवशी दुपारी 3 निघालो होतो, ते दुसऱ्या दिवशी दुपारचे 12 गेले होते, 24 व्हायला आले होते. आणि एवढ्या थकल्यामुळे आम्ही कसं बसं करून कॅम्प 1 मी पोहोचलो. संध्याकाळी जवळजवळ 5 होते त्यावेळेस, म्हणजे ऑलरेडी मी 22-24 आणि 26 चाललो होतो त्या दिवशी. आणि तिथे गेल्यावरती शेर्पा म्हणले आता खूप जवळ आले बेस कॅम्प, आता बेस कॅम्पलाच जाऊया आपण डिरेक्टली. त्यामुळे कारण की तशीच परिस्थिती होती, परत कुठे टेंट लावणार, खायचं प्यायचं सगळं उघडा नव्हतंच आमच्याकडे काय. सो मी आनंदला फोन केला की तू ऍटलिस्ट अर्ध्या रूटमध्ये मला मदत कर येऊन, कारण की मी खूप थकलोय. सो मी चालत बरत कसा बसा, रात्री 8 साधारण 7:30-8 मी बेस कॅम्पला पोहोचलो. खूप तास चाललो होतो त्या दिवशी, 28-29 चाललो होतो त्या दिवशी, प्रचंड थकलो त्यामुळे. आणि टेंटमध्ये येऊन मी झोपलो, शूज पायात तसेच होते, कपडे तसेच सगळे. दुसऱ्या दिवशी कधी सकाळी उठलो, आय थिंक 11-12 उठलो असेल मी, खूप 12-14 झोपलो त्या दिवशी रात्री. आणि उठून डोळे उघडले बघतो तर सगळा बर्फ, म्हणजे जवळजवळ 6 बर्फ पडला 2 तिथे. आणि आमच्या अख्खे टेंट गाडले जायचे, सारखे बाहेर जाऊन शॉवेलने टेंट काढा. खायला प्यायला पण काही बेस कॅम्पला, कारण की अख्खं वाईंडअप केलं होतं आमचं की आम्ही लगेच खाली जाणार असं करून. पण शेजारी एक टीम होती अमेरिकन, त्या लोकांनी खूप मदत केली आम्हाला. आम्हाला त्यांनी असं सांगितलं की तुमचं फूड संपलंय ना, काही प्रॉब्लेम नाही, आमचं जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत आपण सगळे मिळून खाऊ. आणि आम्ही त्यांच्याकडे जायचो खायला.
पण तरी खूप लिमिटेड होत्या सगळ्या गोष्टी आणि खूप बर्फ आणि कुणालाच कळत नव्हतं की हे बर्फ कधी थांबणार आहे आणि आपण बेस कॅम्पला कधी जाणार आहोत. बट तिसऱ्या दिवशी दुपारी चौथ्या दिवशी दुपारी थोडेशी 2 तास वातावरण उघडलं आणि उमेश झिरपे खाली होते त्यांनी एवढी धावपळ करून एक हेलिकॉप्टर बेस कॅम्पला पाठवलं आम्हाला आणि त्याचा फायदा अख्ख्या बेस कॅम्पच्या 40 लोकांना झाला कारण की कुणालाच खाली चालत जाणं शक्य नव्हतं एवढा बर्फ पडला होता. सो त्या बेस कॅम्पनी दोघं दोघं सोडत खाली यायचा परत सोडायचा यायचा असं 2 तासात सगळ्या बेस कॅम्पला उचललं आणि सगळ्यांचे वाचले नाही तर त्यावेळी बरंच गोंधळ होता हा सगळा. सो आय थिंक कसं 6:30 चालू केलं 8 वाजलेत तर मी अजून बेसिकली आता हे आमचं मकालू झालं त्यानंतर पुढच्या वर्षी मी धवलागिरी म्हणून एक एक्सपिडिशन केली 7वी 7वं उंच शिखर आहे बट तिथे मला पर्सनल खूप त्रास झाला. त्याची खूप मोठी स्टोरी आहे आणि त्या माझं सक्सेस नाही झालं. आम्ही शेवटच्या टप्प्यात होतो 200 मीटर राहिलं होतं 150 ते 200 मीटर तिथून खाली यावं लागलं आणि माझं समिट राहिलं पण आमच्या टीम मधला प्रसाद जोशी म्हणून एक आहे त्यांनी नंतर नेक्स्ट अटेम्प्टला त्यांनी सबमिट केलं त्यामुळे ती मोहीम यशस्वी झाली. त्यानंतर 2017 साली आम्ही माउंट मनासलू नावाचं एक पीक क्लाइम केलं जगातलं 8वं उंच शिखर ते सक्सेस झालं माझं आणि 2019 साली आता रिसेंटली माउंट कांचनजंगा जे जगातलं 3rd उंच शिखर आहे जे खरंच खूप अवघड पीक आहे. तुम्ही हिस्ट्री जर बघितली तर आतापर्यंत कांचनजंगावरती साधारण 300-350 लोक चढलेत तेच एव्हरेस्टवरती 6,500 ते 7,000 लोकांनी चढाई केली आजपर्यंत. म्हणजे बेसिकली काय होतं की कांचनजंगाला येतातच कमी पण पीक खूप अवघड आहे. बेसिकली कोणाला क्वेश्चन असतील काय असतील तर आपण क्वेश्चन आन्सर घेऊया आणि मग नंतर शेवटी मी 5-10 मिनिटं बोलेन. हॅलो आशिषजी मी प्रसन्न वाडे मला आमच्या कुटुंबाकडून एक प्रश्न आहे ते म्हणतात की दरवर्षी हे इन्स्पिरेशन कुठून मिळतं तुम्ही असं काय इन्स्पायर्ड होत आहे बघून की मला जायला पाहिजे. खरं सांगायला गेलं तर आता म्हणजे आता बरेच जण मला विचारतात हा क्वेश्चन की मी माउंटेनिअरिंग मध्ये कसा आलो किंवा माझी आवड कशी होती तर बेसिकली काय झालं की मला ट्रेकिंगच माहिती नव्हतं त्यामुळे माउंटेनिअरिंगचा प्रश्नच नाही. माझं पूर्णपणे शिक्षण 12वीपर्यंत साताऱ्यात झालं बट आम्ही खूप फिरायचो आपण साताऱ्यातले लोक आहोत तुम्ही पण सगळे साताऱ्यातले आहात तुम्हाला माहिती आपण त्यावेळेत मी खूप फिरायचो 11वी 12वी तर मी खूप फिरलो कास्ट होसेगर कॉलेज बोडून खूप फिरलो बेसिकली त्यावेळेस. सो त्याच्या आधी पण अजिंक्य तारा योतेश्वर जा पण याला ट्रेकिंग म्हणतात हे कन्सेप्टच माहिती नव्हती. मी पुण्यात आल्यावरती ऍक्च्युली कसं झालं मी BSC ला ऍडमिशन घेतलं माझं ऍडमिशन थोडं उशिरा झालं आणि थोडी पुण्याची हवा लागते ना प्रत्येकांना त्यामुळे फर्स्ट इयर इयर डाऊन झालो मी BSC ला आणि पहिल्या वर्षी 6 महिन्यात मग मी खूप अभ्यास केला खूप मोठा शॉक बसला आणि त्याच्यामध्ये 6 महिने नंतर मला फ्री होते पास झाल्यानंतर. सो त्यावेळेस मी ट्रेकिंग चालू केलं म्हणजे माझ्या वर्गात एक ग्रुप होता आणि त्या ग्रुप बरोबर मी ट्रेक करायला लागलो. हरिश्चंद्रगड पहिला ट्रेक केला आम्ही टॉपला पोहोचलोच नाही पण 3 दिवस आम्ही त्या जंगलात हरवलो आणि खूप मजा आली वेगळा अनुभव होता आणि मला बेसिकली खूप आवडलं हे सगळं काय करायचे ते. बट हरिश्चंद्रगडाला एक खूप मोठा कडा आहे कोकण कडा तर ते क्लाइम्बिंग करतात लोक हे मला कळालं होतं तर त्यावेळेस मला या सगळ्या कन्सेप्टच नवीन होत्या किंवा विश्वासच बसत नव्हता की कोण कसं क्लाइम्ब करू शकतं असा कडा वगैरे. आता आपण आजकाल आपण खूप युट्यूबला किंवा सगळ्याच इंटरनेटला खूप हे आहोत त्यामुळे आपल्याला माहितीये पण थोडं अजून एक 8 वर्षांपूर्वी एवढ्या गोष्टी अवेलेबल नव्हत्या त्यामुळे अशा गोष्टी कन्सेप्टच माहिती नव्हत्या. बट गिरीप्रेमी अशी संस्था आहे असं हे सगळं कानावरती आल्यामुळे मी गिरीप्रेमीत आलो आणि त्यानंतर माझी ही सगळी मोहीम चालू झाली. सो मला असं कधी एव्हरेस्टला चढायचं आहे वगैरे असं माझं बालपणाचं स्वप्न नव्हतं बट गिरीप्रेमीत आल्यामुळे मला सगळ्या माझे जे क्लाइंबर्स आहेत त्या सगळ्या क्लाइंबर्सला भेटून त्यांच्याशी बोलून मला पण असं मनात वाटायचं की मी ऍटलिस्ट एक हिमालयातलं छोटं पीक करावं मी करेन आणि त्याच्यामुळे मला ते करायला मिळेल वगैरे असं सगळ्या गोष्टी होत्या. सो इन्स्पिरेशन त्यानंतर मला मिळत गेलं म्हणजे पहिलं इन्स्पिरेशन तर मला अख्ख्या टीमकडून मिळालं एव्हरेस्ट क्लाइम करायचं. त्यानंतर मग तिकडे बरेच क्लाइंबर्स बघितले किंवा पीक बघितले आणि कसं असतं एकदा तुम्ही निसर्गात गेलात तर तुम्हाला पण त्याची आवड एकदा निर्माण झाली तर तुम्ही पण हळूहळू हळूहळू त्याच्या प्रेमात पडता आणि तुम्हाला एक एक चॅलेंज परत परत घेऊ वाटतं नेक्स्ट इयर. आणि ते एक वेगळं मी मग कशी म्हणालो तसं एक व्यसनच आहे ऍक्च्युली माउंटेनिअरिंग नावाचं. सो ते तुम्हाला दरवर्षी खेचत असतं प्रत्येक वेळेस पण तरी गायडन्स खूप चांगला मिळत गेला दरवर्षी मला. आमचे क्लब आहे उमेश झिरपे आहेत जे लीडर आहेत किंवा सगळे टीम मधले माझे जे मेंबर्स आहेत त्यांच्यामुळे गायडन्स मिळाल्यामुळे बऱ्याच गोष्टी सोयीस्कर झाल्या. सो बरेच जण हा प्रश्न असतो की पहिल्यांदा एव्हरेस्ट क्लाइम केलं सगळ्यात उंच मग नंतर छोटे छोटे केले. सो बेसिकली हा फरक कसा आहे की
सगळं मॅनपॉवरचा खेळ आहे खरं सांगायला गेलं तर. एव्हरेस्टला बेसिकली खूप सारे लोक येतात जगातलं सगळ्यात उंच शिखर असल्यामुळे, त्यामुळे तिथे तुम्हाला एक खूप चांगला, म्हणजे तुम्ही अजिंक्यताऱ्यावरती चढताय, तुमच्या आजूबाजूला 50 लोक चालतायत अजून, आणि त्यामुळे तुम्हाला एक धीर येतो चढायला तिथे. अजिंक्यतारा आता खूप जनरल उदाहरण झालं, पण तुम्ही एखाद्या समजा अजिंक्यतारा कोणीच जात नसतं वर्षभर, तर तुम्ही एकटे जातात तिथे, तर मग आपल्याला ते आपण वेगळ्या मानसिकतेत असतो, हा थोडासा फरक तिकडे पडतो. त्यामुळे एव्हरेस्टला खूप चांगली मॅनपॉवर असते, रोड ओपनिंग चांगलं होतं, हे सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे एव्हरेस्ट पहिल्यांदा क्लाइंब केल्यामुळे सगळा अनुभव खूप मोठा मिळतो आपल्याला, बाकी क्लाइंबिंग करायचं बाकीचे पीक, आणि मग तुम्ही अवघड अवघड पीक आहेत हे खूप सारे टेक्निकली, त्याचं तुम्ही चॅलेंज हळूहळू घेऊ शकता. सो इन्स्पिरेशन खरं सांगायला गेलं तर माउंटेन मधनच मिळतं, म्हणजे आपण एक पीक क्लाइंब केल्यावरती समोरचं पीक बघून ते पीक आपल्याला खुणवतं की अरे हे नवीन चॅलेंज आहे आपल्यासाठी. थँक्यू आशिष, एकदम उत्तर तुम्ही व्यवस्थित दिलं. आपला जो आत्ताचा अनुभव होता असं आम्हाला वाटत होतं की आम्ही पण त्या तुमच्या बरोबर फिरतो आहोत माउंट एव्हरेस्ट दाखवले, एवढा थरारक अनुभव तुम्ही आम्हाला दाखवला जात आणि प्रत्यक्ष आम्ही अनुभवला आमच्या घरात पण. ऍक्च्युली खरंच म्हणजे बघायला गेलं तर यु आर सिरियसली एन इन्स्पिरेशन आमच्यासाठी पण, कारण की एवढं वीर आणि एवढं म्हणजे खूप माइंड खूप स्ट्रॉंग लागतं हे सगळं तुम्ही जे ऍडव्हेंचर केलंय. सिरियसली सल्यूट टू यू बिकॉज इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डू दिस, आणि खूप छान वाटलं तुम्हाला तुमचा एक्सपिरियन्स बघून. माझा हाच प्रश्न आहे अजून एक की तुम्ही काही हेल्थ ट्रेनिंग घेता का असं माउंटेनियरिंग करायच्या आधी तुमची काही हेल्थ ट्रेनिंग असतात किंवा मी आता जे तुम्ही जे प्रसंग सांगितले की एवढे सगळे डेड बॉडीज वगैरे मिळतात तिकडे म्हणजे तुम्हाला दिसतात, सो तुम्ही स्वतःला कसं पॉझिटिव्ह ठेवता एवढं सगळं करून सुद्धा कसं पॉझिटिव्ह राहता? आता बेसिकली कसं आहे की मी तुम्हाला म्हणजे हा टीम गेम आहे, माउंटेनियरिंग खूप टीम गेम आहे. मी मगाशी पहिल्या स्लाइड्स मध्ये दाखवलं होतं, तर आमची प्रिपरेशन तर खूप होती, म्हणजे 2012 साली आम्ही पहिल्यांदा तर मेंटल प्रिपरेशन वरती खूप भर दिला. आम्ही ब्रह्मविद्या करायचो, आम्ही प्राणायाम ध्यान करायचो. आमच्यासाठी एक लेले सर म्हणून होते, त्यांची मागच्या वर्षी दुर्दैवाने डेथ झाली, तर त्यांनी आमचं खूप चांगल्या पद्धतीने व्हिज्युअलाइज करून घेतलं होतं की तुम्ही हे करणार आहात, हे सगळं तुम्ही कसं कराल. त्यानंतर आमचे बरेच सेशन झाले होते एव्हरेस्टला जायच्या आधी, त्यामध्ये एक भीष्मराज बाम सर होते जे खूप फेमस व्यक्तिमत्व आहे, त्यांनी सचिन तेंडुलकर वगैरे या सगळ्या लोकांना पण ते मानसिक त्यांचे टीचर आहेत, आणि पुण्यामध्ये एक अजून एक भट काकू होत्या, त्यांचं पण एक आध्यात्मिक असं हे झालं होतं. सो त्या लोकांच्या ह्याच्यामुळे थोडंसं एक मन खूप कणखर झालं होतं की अरे आपल्याला ह्या सगळ्या सिच्युएशन्सला फेस तर करायचंच आहे, हे आम्हाला पुस्तकं वाचून वगैरे सगळं ऐकून माहिती होतं. आणि त्यात आमची टीम एवढी चांगली होती की सगळे एकमेकांना जोडून होते. म्हणजे आता एव्हरेस्टमध्ये खूप सारं बोलण्यासारखं आहे, आम्ही ऍक्च्युली अख्खी टीम 6 महिने एका फ्लॅटमध्ये राहत होतो गुरुकुल पद्धतीने. सो सगळेजण कंपल्सरी तिथे राहायचे, सगळं शेड्यूल तिथे होतं. मी माझं शिक्षणामध्ये 1 वर्षाची गॅप घेतली होती, बाकी सगळ्या लोकांनी नोकऱ्या सोडल्या होत्या त्यांच्या, आणि आम्ही एकत्र राहायचो. त्यामुळे तिथे जाऊन असं भीती जरी वाटली तरी असं वाटायचं की आपले टीममेट्स आहेत, ते आपल्याला मदत करतील, आपल्याला काही होणार नाही. तो एक खूप चांगला इम्पॅक्ट पहिल्या एक्सपिडिशनमध्ये होता, आणि जी सगळी पुढच्या एक्सपिडिशनला जी तयारी झाली मनाची ती सगळी एव्हरेस्टमध्येच झाली आमची. कारण की आम्हाला एव्हरेस्टला दुर्दैवाने आम्हाला खूप सारे चॅलेंजेसला फेस करावं लागलं. आम्हाला ॲव्हलांचमध्ये आम्ही अडकलो, त्यानंतर शेवटी खूप डेथ झाल्या शेवटच्या दिवशी, आणि त्यामुळे एक मन खूप तसं बऱ्यापैकी हे झालं. सो ते एक असतं, आणि शेवटी अनुभव, तुम्ही हळूहळू एक पिक करत जाता त्यावेळेस तुम्हाला चांगला अनुभव मिळतो. बट कधी कधी शॉकिंग होतं, 2016 ज्या दिवशी माझं जे पीक झालं नाही धौलगिरी, त्यावेळेस आमच्या बरोबर एक बंगालचा क्लाइंबर होता, तो बंगालचा असल्यामुळे कसं इंडियन आम्ही एकत्र असायचो कंटिन्युअसली, तो वेगळ्या एजन्सीतनं आला होता बेसिकली, तो वेगळी टीम मधनं आला होता. तर शेवटचा जो आमचा पहिला अटेम्प्ट चुकला, त्यावेळेस मी खाली उतरलो, माझी तब्येत थोडीशी खराब होती, पण तो हट्टाने थोडासा वरतीच थांबला आणि तो सेकंड अटेम्प्ट करायला गेला आणि त्याची डेथ झाली. तर त्याची डेथ झाल्यामुळे मी त्याच्या घरी फोन कोणी करायचा, तर ती जबाबदारी माझ्यावरती आली, कारण की मी बेस्ट कॅम्पला होतो. त्याच्या मी घरी फोन केला आणि त्यांच्या घरातल्या मला सांगायला इतकं वाईट वाटलं असं असं झालंय, तर त्या बिलीव्ह नव्हतं होत. अशा खूप साऱ्या प्रसंगांमधनं जाऊन जाऊन हळूहळू हळूहळू ते एक म्हणजे एक्सपिरियन्सचाच भाग आहे, ते आपण थोडं थोडं आपण तिथे जाऊन बिल्ड होतं आणि तेच तुम्हाला नेक्स्ट इयरला उपयोगी पडतात.
सीरियसली हॅट्स ऑफ टू यू, म्हणजे खरंच तुम्ही खूप वेगळंच एक म्हणजे इन्स्पिरेशन आहात आम्हाला सिरियसली. हा बेसिकली असं आहे की आता एव्हरेस्टला म्हणजे वयाचं लिमिट आहे, 16-17 वर्षाचं लिमिट आहे, त्याच्यानंतरच तुम्ही एव्हरेस्टला क्लाइम करू शकता. बट एक 13-14 वर्षाचा एक मुलगा जॅपनीज आहे, कुठला ते बाहेरच्या देशातला आहे, तर त्याचं ते रेकॉर्ड आहे एव्हरेस्ट क्लाइम्बिंगचं नॉर्थ साईडनी. त्यामुळे आहे, पण आता सध्या तरी लिमिट आहे वयाचं. अजून सॉरी मी वाचतोय इथे अबाउट द माउंटेनिंग इन्स्टिट्यूट विच इन महाराष्ट्र एनी एज लिमिट फॉर गेटिंग इन टू द ट्रेनिंग. सो जनरली कसं आहे की गिर्यारोहण खेळाला कुठलंही वय मर्यादा नाहीये, म्हणजे गिर्यारोहण म्हणजे नुसतं तुम्ही एव्हरेस्टच क्लाइम केलं पाहिजे, मोठमोठे पीक चढले पाहिजे असं काही नाहीये. ट्रेकिंग आणि गिर्यारोहण मी तुम्हाला सांगितलं साधारण समरूप आहे. सो एक खूप चांगलं उदाहरण आमच्याकडे होतं, तर सरांची एन के महाजन म्हणून एक सर होते, सो ते इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अध्यक्ष होते आणि पुण्यामध्ये एका स्कूलचे प्रिन्सिपल होते. त्यांचं एज 98 साली त्यांची 2 वर्षापूर्वी त्यांचं मृत्यू झाला. तर ते 92-93 एजचे होते आय थिंक. त्यावेळेस आम्ही कळसुबाईला एव्हरेस्टच्या आधी जाण्याच्या आधी आम्ही एक इव्हेंट घेतला होता आणि सर त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होते, आणि ते 93 एजचे असताना त्यांनी बेस्ट पासून टॉप पर्यंत कळसुबाई क्लाइम केलं न थांबता. म्हणजे इतके ते भयानक व्यक्तिमत्व होते. ते वयाच्या 96व्या वर्षी ते दर रविवारी सिंहगडला बसने जायचे आणि क्लाइम करून खाली यायचे, म्हणजे चढायचे ते उतरायचे नाहीत कारण की एवढ्या वयात त्यांच्या गुडघ्यांना त्रास व्हायचा उतरताना, बट खाली उतरताना गाडीने यायचे, बट रोज दर रविवारी सिंहगड चढायचे. त्यांच्याकडे बघून एवढं इन्स्पिरेशन होतं सगळ्या इथल्या लोकांना. त्यामुळे अशी कुठली वयोमर्यादा नाहीये, बट तुम्हाला फिटनेस हवा, हे सगळं हवं. आणि त्याच्यातच माउंटेनिंग इन्स्टिट्यूट मी तुम्हाला सांगितलं, महाराष्ट्रामध्ये किंवा साऊथ इंडियामध्ये आपली एकमेव इन्स्टिट्यूट आहे जी गार्डियन म्हणून एक पुण्यातला एक कॉर्पोरेट हे आहे, त्यांनी त्यांच्या मदतीने आणि गिरीप्रेमी आम्ही असं दोघांनी क्लब करून एक GGIM नावाची माउंटेनिंग इन्स्टिट्यूट आहे. तुम्ही वेबसाईटवरती जाऊन GGIM.in ला तुम्ही जाऊ शकता, मी टाइप करतो, तर त्या वेबसाईटवरती तुम्हाला तिथे सगळे मिळतील. सो बेसिकली खूप साऱ्या ज्या लोकांना स्टार्ट करायचंय, थोडस ज्यांना ट्राय करायचंय की आपण माउंटेनिअरिंग काय आहे किंवा हे काय आहे, तर त्यासाठी आपण दिवाळीच्या आसपास एक कोर्स असतो सिंहगडावरती 4 दिवसांचा, की जिथे आपण 4 डेजचा बेसिक रॉक क्लाइम्बिंग कोर्स घेतो. त्याच्यामध्ये खूप सारं गोष्टी सगळ्या गोष्टींचा टच देतो की नक्की हे काय आहे काय. सो तुम्हाला खरं असेल तर तुम्ही तिथे जाऊन रजिस्टर करू शकता. आता फक्त या कोरोनाच्या सिच्युएशनमुळे सगळं हे आहे, पण तरी तुम्ही जर फॉलो केलं फेसबुकवरती वगैरे पण पेज, तर तुम्हाला अपडेट्स येत राहतील त्याचे, GGIM नावाचं जे आहे. ओके सॉरी, जस्ट बिगिनर, जे बिगिनर आहे ट्रेकिंगमध्ये त्यांना मस्ट डू ट्रेक्स कोणते आहेत, वी अप्रिशिएट. ओके तुम्हाला आता तेच आहे, म्हणजे 2 गोष्टी आहेत की एक तर तुम्ही ट्रेक्स करू शकता, आपल्या महाराष्ट्रात प्रचंड किल्ले आहेत, पण जनरली लोकांचा सगळा ओढ जो असतो तो तोरणा राजगड असतो, कारण की ऑब्व्हियसली खूप सुंदर किल्ले आहेत ते. बट ते सोडून तुम्ही साताऱ्यामध्ये आपले एवढे किल्ले आहेत, म्हणजे मी पुण्यात आल्यावरती साताऱ्याला परत गेलो आणि मग ते किल्ले बघितले, म्हणजे आधी कधीच गेलो नव्हतो अशा किल्ल्यांवरती. चंदनवंदन आहे, मधुमकरंदगड महाबळेश्वरच्या मागे आहेत, असे खूप चांगले चांगले किल्ले आपल्या साताऱ्यात खूप आहेत. खूप नावं घेत बसलं तर खूप वेळ जाईल, तुम्ही नक्की तिकडे जाऊ शकता आणि तुम्ही हे करू शकता. असं काही डिफाईंड मोठं नाहीये, पण मी मग असे सांगितलं असं वर्ल्डमध्ये 14 हायेस्ट माउंटन आहेत, त्यापैकी माझे पर्सनली मी 6 शिखरांना अटेम्प्ट केले, त्यातले माझे 5 क्लाइम झालेत. 14 पैकी 5 आपल्याला ऍक्सेसेबल नाहीयेत, कारण की ते POK मध्ये आहेत. ते जर भविष्यात आपल्या भारताच्या टेरिटरीत आले आणि आपल्याला तिकडे अलाव केलं जायला सिव्हिलियन्स लोकांना, तर आम्ही नक्की करू प्रयत्न. पण 9 पीक जे आहेत त्यातले टप्प्याटप्प्याने एक एक पीक करायचं, 9 पीक असं तरी आहे प्लॅनिंग. आशिष, मला एक विचारायचं होतं की आपण ज्यावेळेस क्लाइम करत असतो किंवा बेस कॅम्प 1, बेस कॅम्प 2, बेस कॅम्प 1, 2, तर आपण फूड कसं मॅनेज करून ठेवतो की एवढं एवढंच आपल्याला किती किलो घ्यायचं किंवा आपण किती वापरणार आहे? हा, तर कसं असतं, आम्ही जनरली
ग्रॅम्स मध्ये कॅल्क्युलेशन करतो आम्ही की ऊन किती खाईल किंवा अल्टिट्यूडचं फूड वेगळं असतं. कारण की तिथे काय होतं की तुम्हाला पाणी बनवायला म्हणजे बर्फ असतो सगळा तिथे बेसिकली, तर बर्फाचं तुम्हाला पाणी बनवावं लागतं. तर तुम्हाला पाणी बनवायला एक दोन तास जातात. त्यामुळे आमची हिमालयातल्या ज्या सगळ्या ज्या मोहिमा किंवा जे सगळे मुवमेंट्स असतात आम्ही जे चालतो ते रात्री आम्ही किंवा असं रात्री मध्यरात्री 2-3 निघतो, जेणेकरून आम्ही पहिला टप्पा जो माहिती रुटतो आम्ही एक अंधारात चालत जाऊ आणि मग उजाडल्या उजाडल्या आम्ही चांगल्या ठिकाणी असू जिथून पुढे आम्ही क्लाइंब करून 12-1 नंतर आम्ही क्लाइंबिंग थांबवतो. मग त्यानंतर एकमेव काम असतं कुकिंग, कारण की हिमालयात जनरली तुम्ही ज्या दिवशी तुम्ही बेस कॅम्पला नसता वरती असता. सो मग अशी माझं हे सांगायचं राहिलं, जनरली काय होतं की कुठल्या पण एक्सपेडिशन मध्ये आपण असं आम्ही कधीच कॅम्प 1 गेलो, कॅम्प 2, कॅम्प 3, कॅम्प 4 गेलो, सबमिट करून खाली गेलो असं होत नाही. आम्ही बेस कॅम्प वरनं कॅम्प 1 जातो, परत खाली येतो, कॅम्प 2 जातो खाली येतो, कॅम्प 2-3 जातो खाली येतो, असे आमचे 3-4 फेरीज होतात आणि मग शेवटच्या अटेम्प्टला आम्ही क्लाइंब करतो. त्यामुळे ह्या सगळ्याचा कालावधी जो असतो तो 50 बेस कॅम्पला 45-50 लागतात बेस कॅम्पला काढायला हे सगळं वर खाली करण्यामध्ये. सो ज्या वेळेस आम्ही वरती जाऊन खाली येतो तो कालावधी 2-3-4-5 दिवसांचा असतो, जेवढं तुम्ही वरती जाता तेवढा. पण बाकीचे दिवस तुम्ही बेस कॅम्पला असता जिथे तुम्ही तुम्हाला खाऊन पिऊन व्यवस्थित तुम्ही एनर्जी घेत असता. मग बेस कॅम्पला आम्ही किचन टेंट लावतो, तिथे आमचा कुक असतात नेपाळी शेर्पा कुक असतात, ते तिथे सगळं बनवतात, आम्ही सगळे मिळून बनवतो. त्यामुळे तिथे आता आम्ही आमचे जे कुक आहेत फिंजो म्हणून त्यांना आता सगळं इंडियन पण माहिती झालंय. त्यांना आम्ही छोटे छोटे फुलके पण कसे बनवायचे चपात्यासारखे ते पण आम्ही शिकवलं गेले एवढ्या वर्षात, त्यामुळे आता आमचं चांगलं सेट झालंय. बट त्यामुळे बेस कॅम्पला आम्ही डाळ भात कधी कधी पोळ्या असं आम्ही बनवून खातो. बट तिथून वरचं सगळं फूड खूप वेगळं असतं, कारण की वरती फक्त आपल्याला काय मिळतं तर बर्फाचं पाणी बनवायचं, त्याला 1-2 लागतात, त्यानंतर ते उकळायला 1/2 लागतो साधं पाणी तयार झाल्यावरती, एवढ्या कोल्ड मध्ये खूप वेळ लागतो. आणि त्यानंतर ते उकळल्यावरती त्यात ते पॅकेट्स टाकायचे. सो सगळ्यात सोपं उदाहरण म्हणजे आपल्याकडे आपण गिट्सचे वगैरे पॅकेट आणतो, ते उकळत्या पाण्यात तुम्ही टाकले की ते तयार होतात. सो हे सगळं फूड तिकडचं थोडं वेगळं असतं. पहिल्या वर्षी आम्हाला एव्हरेस्टला आम्ही DRDO जी डिफेन्स रिसर्च आपली जी आहे ऑर्गनायझेशन, तर त्यांची DFRL म्हणून एक लॅब आहे चेन्नईला, मैसूरला आहे. तर मी तिथे गेलो होतो, मी स्वतः गेलो होतो, मी यांनी टेकराज अधिकारी, आम्ही त्या लॅबला जाऊन आम्ही त्या लॅब भेट देऊन आलो होते DFRLची. तर त्यांनी आम्हाला फूड दिलं होतं इंडियन आर्मीनी, आणि त्यांनी फक्त आम्हाला म्हणले होते की तुम्ही रिपोर्ट द्या आम्हाला की हे फूड तुम्ही कसं खाल्लं, कारण की मग आम्ही असं डेव्हलप करू आर्मीसाठी. त्यामुळे आम्हाला ते फूड दिलं होतं त्यांनी, तर त्याच्यामध्ये एनर्जी बार्स किंवा जे भात होता त्याच्यामध्ये राईस पण त्याच्यामध्ये बरेच कंटेंट होते की ज्यांनी तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी मिळेल वगैरे अशा गोष्टी त्यांनी बनवून दिल्या होत्या. फक्त काय होतं की बऱ्यापैकी फॉरेन फूड खूप अवेलेबल होतं 2012-13 साली, आणि आपल्याला त्या अल्टिट्यूडला एक तर खूप नॉशिया येतो, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही एका बाउलमध्ये 2 जेवता, त्याच्यावरती जर फूड जात नाही, कारण की ऑक्सिजन लेवल इतकी कमी असते की आपल्याला पचत पण नाही ते अन्न खाल्लेलं, त्यामुळे खूप असं हाय प्रोटीन पण खाऊन उपयोग, कारण की तुम्हाला पचवायला पण ताकद लागते तिथं, ऑक्सिजन कमी असतो त्यामुळे. सो खूप कमी खातो आपण त्या एरियात, पण जास्तीत जास्त सूप ब्लॅक टी कंटिन्युअसली प्यायचा, जेवढं पाणी आपल्याला आत बॉडीमध्ये टाकता येईल जेवढं पाणी तेवढं आपण टाकायचं, म्हणजे मग तुम्ही तिथे नीट राहता. सो असं सगळं तिकडचं हे मॅनेज करावं लागतं, त्यामुळे वरचं फूड आमचं थोडं वेगळं असतं, त्यामुळे आम्ही जास्त करून मग चिक्क्या घेऊन जातो. सो 2013-14 नंतर आम्ही थोडं ट्राय केलं, 2013 आम्ही घरातनं म्हणजे एक जण आहेत जंगली मॅडम म्हणून त्यांनी उपमा दिला होता ड्राय उपमा बनवून, तर तो आम्ही खाल्ला कॅम्प शेवटच्या कॅम्पला मी समिटला निघायच्या आधी, तो इतका छान वाटला खायला, त्यामुळे मग असं ट्राय करत करत गेलो. पण आता गेल्या 2 इतकं चांगलं रिसर्च झालंय आपल्या भारतातनं पण, तर मी कांचनजंगाला आम्ही इझी इट्स नावाची एक कंपनी चेन्नईला त्यांचं फूड घेतलं होतं, त्यांचं खूप छान आहे, त्यांच्याशी डिहायड्रेटेड डाळ खिचडी आहे, ती फक्त गरम पाण्यात 8 ठेवली झाकण लावून की ती तयार होते. आणि मागच्या वर्षी आत्ता आम्ही चाललो होतो तर आपल्या साताऱ्यामध्ये एक मन भरवा म्हणून एक जण आहे, मनभरवा नावाची कंपनी आपल्या साताऱ्यात, तर त्यांचं फूड आम्ही घेतलं होतं, ते खरंच चांगलं वाटलं आम्हाला. बट दुर्दैवाने आम्हाला जाता नाही आलं आता तिकडे खायला, बट ते मी घरात ट्राय केलं, ते पण खूप छान फूड आहे. तर आपल्या इथे पण आता खूप रिसर्च होतोय या सगळ्या खाण्यापिण्यामध्ये. ओके ओके, थँक्यू, खूप पॉईंट क्लिअर झालेत. अजून एक विचारायचं होतं की एक एव्हरेस्ट करतो आपण किंवा कुठलाही तू लोटसे वगैरे केलाय, तर तू पैशांचं मॅनेज कसं करतोस? जनरली काय होतं की म्हणला नेक्स्ट टाइम मला 12 लागले हेलिकॉप्टरने सामान यायला वगैरे, 12 म्हणजे एक अटेम्प्ट होते. तर जनरली एव्हरेस्टला आम्हाला 3.20 करोड म्हणजे जवळजवळ
3.5 crore पेक्षा कमी थोडासा खर्च आला होता आम्हाला. एव्हरेस्टला आम्हाला चॅलेंज तेच होतं सगळ्यात मोठं की अरे एवढे फंड्स गोळा कसे करायचे, त्यामुळे आम्ही 2 वर्ष प्रयत्न करत होतो. सो मी तुम्हाला सांगितलं तसं यात सगळ्यात मोठं कौशल्य उमेश झिरपेंचं आहे, पण ऍज वेल ॲज गिरीप्रेमी जी संस्था आहे त्याची संस्था खूप जुनी आहे, त्यामुळे खूप चांगला हे आहे, खूप सारे आमचे डोनर्स आहेत. पण एव्हरेस्टला तरी एवढा मोठा फंड कसा जमा करायचा हा खूप मोठा होता. आम्ही पहिल्यांदा खूप प्रयत्न केला, बट एका इनिशियल टाइम नंतर लोकांनी खूप सपोर्ट केला. म्हणजे 24,000 लोकांची लिस्ट आहे गिरीप्रेमीकडे की 24,000 लोकांनी डोनेशन दिले, म्हणजे कुणी 50 रुपये दिले तर कुणी 5 लाख रुपयेपर्यंत दिले, असं इतक्या लोकांनी सपोर्ट केला त्या एक्सपेडिशनला आम्हाला, त्यामुळे तो तेवढा मोठा अमाऊंट जमा झाला. पण त्यानंतरच्या पण प्रत्येक एक्सपेडिशन 90 लाख, 1 करोड, 80 लाख, 60 लाख अशा तरी मिनिमम असतात. कारण की ह्यामध्ये काय होतं की नेपाळ गव्हर्नमेंटची रॉयल्टी एक भाग असतो, म्हणजे तुम्ही क्लाइम करताय त्यावेळेस तुम्हाला नेपाळ गव्हर्नमेंटला एक म्हणजे एव्हरेस्टला पर हेड $11,000 द्यावे लागतात नुसते रॉयल्टीचे. त्यानंतर तुमचा ऑक्सिजन सिलेंडर खूप महाग असतात, ते लाईट वेट असतात, ते सगळं बाहेरच्या कंट्रीमधनं येतात, ते फ्रान्समधनं येतात. त्यानंतर फूड आलं तिकडचं, बाकी सगळं खाणं पिणं, ट्रान्सपोर्टेशन, बेस कॅम्पला सामान नेणं आलं, हे सगळ्या गोष्टींचा खूप इक्विपमेंट आलं. आता फक्त एक सुदैवाने आमच्याकडे एव्हरेस्टला आम्ही जे सगळं इक्विपमेंट घेतलं विकत ते खूप चांगल्या क्वालिटीचं घेतल्यामुळे आम्ही अजून 10 वर्ष झाले तरी आम्ही तेच वापरतोय, 8 वर्ष झाले तेच इक्विपमेंट. आणि ते इक्विपमेंट आपण ओपन ठेवलंय, त्यामुळे भारतातनं खूप सारे गिरीप्रेमीतनं इक्विपमेंट घेऊन जातात. वॉशिंग चार्जेस फक्त आपण घेतो, बाकी सगळं ते फ्री ऑफ कॉस्ट. सगळ्या जे माउंटेनियर्स आहेत ज्यांना 8,000 मीटर पेक्षा उंच पीक करायचे त्यांना ते देतो आपण. त्यामुळे 70-80 लाख रुपयाचे इक्विपमेंट गिरीप्रेमीकडे आहे, त्यामुळे ते उपयोगी होतं, त्यामुळे तो खर्च कमी होतो आमचा दरवर्षी, बट बाकी सगळा खर्च असतोच. तर हे सगळं आत्ता म्हणजे मी ज्या कंपनीत काम करतो ती मला स्पॉन्सर करते पूर्णपणे माझ्या एकट्याचा खर्च, आणि बाकी बरेच स्पॉन्सर्स किंवा आमचा एक 8000 क्लब नावाचा एक क्लब आहे आमचा. सो त्या क्लबला खूप सारे मेंबर्स आहेत, म्हणजे आपल्या साताऱ्यातनं सगळ्यात जास्त सपोर्ट मला डॉक्टर असोसिएशन आहे आपली सगळी, डॉक्टर संदीप श्रोत्री आहेत, किंवा अजून बरेच आहेत, कोरेगावचे मिलिन शाह आहेत, अजून असे बरेच लोक आहेत किंवा सरांसारखे. सो आमचे ते सगळे क्लबचे मेंबर आहेत, क्लबचे मेंबर होऊन ते आर्थिक सहाय्य करतात, आणि असं दरवर्षी एक वेगवेगळं असतं आमचं थोडंसं, त्यांनी आम्ही करतो. ओके, आय थिंक इथे एक नेक्स्ट क्वेश्चन आहे, K2 वर्सेस माउंट एव्हरेस्ट विच इज मोर डिफिकल्ट. K2 खरंच डिफिकल्ट पीक आहे, सेकंड हायेस्ट पीक आहे ते. आणि डिफिकल्ट कसं असतं जनरली, K2 का डिफिकल्ट आहे तर तिथला वेदर पॅटर्न खूप खराब आहे, म्हणजे तिथे तिथला जे वातावरण आहे त्या भागातलं तर ते खूप ड्रास्टिकली चेंज होतं, त्यामुळे तिथला क्लाइम्बिंग पिरियड पण वेगळा आहे. म्हणजे एव्हरेस्टला तुम्ही मे एप्रिल मध्ये क्लाइंब करता तर K2 एक्सपेडिशन जूनच्या आसपास होता. सो त्यामुळे खूप वेगळं हे आहे K2 मध्ये, डिफिकल्टीज वेगळ्या आहेत, आणि पीक खरंच खूप टफ आहे, टेक्निकली पण अवघड पीक आहे, आणि वेदर पण खराब आहे, आणि हाईट पण जास्त आहे, त्यामुळे K2 खूप अवघड पीक आहे. ओके, 14 बॅक एक्सपेडिशन आफ्टर द इनिशियल एक्सपेडिशन, हाऊ यू मॅनेज टू रिलॅक्स युअर सेल्फ अँड प्रिपेअर फॉर द नेक्स्ट एक्सपेडिशन, व्हॉट इज द सिक्रेट, कॅन यू शेअर फ्यू एक्सपिरियन्सेस. सो 2012-13-14 साली मी 2012 साली माझं 21 वय होतं, 2013 साली 22, 14 साली 23 वय होतं. त्यामुळे हे असं परत स्वतःला प्रिपेअर करणं वगैरे, वय खूप कमी असल्यामुळे खूप फायदा झाला त्याचा. कितीही आपण जरी हे केलं काय म्हणतात त्याला, कितीही थकलो असलो मी तरी आम्ही आल्यावरती थोडी रेस्ट करायचो 2 महिने, आणि नंतर आम्ही परत वर्कआउट चालू करायचो. खूप वर्कआउट नंतर आमचे अवघड अवघड झाले, म्हणजे टीम छोट्या झाल्यामुळे आम्ही कॉन्सन्ट्रेटेड वर्कआउट करायचो. मी परत कात्रज टू सिंहगड, सिंहगड टू परत पुढे, आम्ही आत्ता कांचनजंगाला असताना आम्ही कात्रज सिंहगड नॉनस्टॉप, राजगड नॉनस्टॉप तोरणं, असा साधारण 65 किलोमीटरचा ते पण माउंटन वरून 17 तास नॉनस्टॉप वॉक केलं. असे आमचे बरेच वेगवेगळे ठरलेले असतात रुटीन, आणि त्यामध्ये आम्ही प्रिपेअर करतो नेक्स्ट ह्याच्यासाठी. बट रेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे 2015 साली काय झालं की भूकंप झाला नेपाळमध्ये. मी गेलो होतो आणि आम्ही एअरपोर्टवरती असताना भूकंप झाला, आम्ही 5-6 दिवस अडकून पडलो त्या भूकंपामध्ये, खूप हाल झाले. खूप मोठा अनुभव येतो एक वेगळा भूकंपात सर्व्हायवलचा. त्यावर्षी रेस झाली 2016 मध्ये, माझं झाली एक एक्सपेडिशन 17 मध्ये झाली. पण कांचनजंगा खूप अवघड पीक असल्यामुळे ते आम्ही 2019 मध्ये केलं, आणि 18 मध्ये रेस्ट घेतली आणि वर्कआउट
खूप केलं आणि सगळं प्लॅनिंग केलं, त्यामुळे आम्ही हा पूर्णपणे 2 वर्ष रेस्ट घेऊन 2017 ते 2019 आणि मग कांचनजंगा क्लाइम केलं. हाऊ डीड यू मॅनेज सच ह्यूज एक्सपेन्सेस एव्हरी टाइम? सो ते तुम्ही आय थिंक उमेश झिरपे सरांचं एक सेशन आहे, मी तुम्हाला त्याची लिंक शेअर करतो पुढच्या 2-3 दिवसांमध्ये. तर ते ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलणार आहेत, हे सगळे ऍस्पेक्ट कसे माउंटेनिअरिंगचे आहेत वगैरे. त्यांचे 4 सेशन्स आहेत टोटल, तर मी सरांना पंडित सरांना पाठवत होते, ते तुमच्याशी शेअर करतील. रेंटवर इक्विपमेंट मिळतं का? मानसरोवर मानसरोवर आता कसं झालंय, जनरली ते चायनाच्या टेरिटरीमध्ये आहे म्हणजे पूर्णपणे, त्यामुळे सध्या परमिटचे वगैरे बरेच इश्यूज आहेत मानसरोवरचे, त्यामुळे थोडं ते सगळं बघून करावं लागतं की आपल्याला तिकडे जाता येईल का नाही. पण तुम्ही 1 लाख रुपये तरी आसपास खर्च पकडा मानसरोवरचा. आणि त्यासाठी इक्विपमेंट जनरली काय होतं, मानसरोवरला असं विशेष इक्विपमेंट तुम्हाला काय लागणार नाही, तुम्हाला बेसिक थंडीचे कपडे वगैरे लागतील, बाकी तिकडे ट्रेकिंग पार्ट खूप कमी आहे, त्यामुळे तुम्हाला खरंच गरज नाही आहे कुठल्या स्पेशलाइज इक्विपमेंटची. व्हॉट इज युअर प्रोफेशन? माझा MSc कॉम्प्युटर सायन्स झालंय आणि मी क्युबिक्स मायक्रो सिस्टम्स म्हणून एक कंपनी जिथे काम करतो, IT फील्ड आहे पूर्णपणे. मला ते खूप सपोर्ट करतात, मी दरवर्षी 2 महिने नसतोच, सुट्टीवरती असतो आणि हिमालयात असतो, बट बाकीचे महिने धावपळ असते सगळी, त्यामुळे खूप मॅनेज करावं लागतं. सकाळचा वर्कआउट, मग दिवसभर ऑफिस, आणि परत संध्याकाळी मग एक्सपिडिशन आली की सगळी संस्थेची कामं पणवरीच असतात. आणि आम्ही लहान मुलांचं ट्रेनिंग वगैरे, मी म्हणजे आता मी मगाशी जे GGM सांगितलं त्याच्यामध्ये आमचे 2 पार्ट आहेत. एक लहान मुलांचं आम्ही 16 वर्षावर पहिले, ऍक्च्युली आमच्या माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूटचा मेन एम लहान मुलं आहेत, आणि 16 to above साठी एक वेगळा करिक्युलम आहे. तर मी त्या 16 वयोगटाच्या आतल्या मुलांबरोबर असतो मी दर महिन्याला, त्यांच्या त्यांना पण बराच वेळ द्यावा लागतो कधी कधी. सो थोडस हे सगळं खूप धावपळ आहे, बट होत समोर मॅनेज. आशिष, येस, की आपण एकदम टॉपला असतो, म्हणजे मी धनकरचा ट्रेक केलाय, तर त्या ट्रेक मध्ये ना धनकर लेखला, म्हणजे तो ट्रेक म्हणता येणार नाहीये असंच एक छोटस येते. तर चढत असताना आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस आपली एनर्जी पण जात असती. एव्हरेस्टला जर आलास तर आपण बोलणं फार कमी असतं या ठिकाणी, तर तुम्ही कसं बोलता वरती, किंवा काय साईन लँग्वेजेस असतात कम्युनिकेट करता सगळ्यांना वरती म्हणाल ना तुम्ही माउंटन मध्ये? हा, लोटसे पण आहे ना, लोटसे तू म्हणला खूप 70 degrees होते, तर तुम्ही कसं मॅनेज केलं आणि तिथं जेवणाचं पण असं? जनरली काय होतं की म्हणजे नॉर्मल बोलताना तिकडे इंग्लिश येतं, शेर्पांना थोडंफार कळतं, त्यांना बोलता येतं, थोडस सेंटेन्स नीट नसले तरी अर्थ कळतो. बट ज्यावेळेस आपण बाहेर असतो आणि ऑक्सिजन मास्क वगैरे असतो सगळं असतं, तर त्यावेळेस तुमचं टीम बॉन्डिंग पाहिजे. म्हणजे मी जर नुसतं असं खुणवलं, म्हणजे आता माझ्या टीममध्ये भूषण आहे, त्याला मी जस्ट काहीतरी एक गोष्ट खुणवली, तर त्या इन्स्टिंक्ट मध्ये कळतं आमच्या एकमेकांना की नक्की तेवढ्या खुणवण्यामुळे काय बोलायचंय, की पुढे अवघड आहे का सोपं आहे का काय झालं का काय करायचंय. सो एक ते बॉन्डिंग खूप लागतं, आणि 1-2 महिने शेर्पांबरोबर पण तिथे राहून आपल्याला ते बॉन्डिंग करावं लागतं, त्यांना पण त्यांच्याबरोबर बेस कॅम्पला टाइम स्पेंड करून बोलून त्यांना पण बऱ्यापैकी सवय असते ह्या सगळ्या लोकांची. सो तो एक खूप म्हणजे आहे तो ऍक्च्युली खूप रिसर्च करण्यासारखा टॉपिक आहे, बट ते तिकडे थोडस इझिली होत, म्हणजे थोडी सवय होते, तर मला आता कळत नाही नक्की कसं बोलवत. अजून एक प्रश्न आहे की आपण, मला फक्त एकच गोळी माहितीये, डायमॉक्स, जे आपण वरती केल्यानंतर डोकं थोडं दुखल्यानंतर आपण डायमॉक्स खातो, तर अशा कोणत्या गोळ्या आहेत का तुम्हाला दिलेल्या जातात? नाही, मी तर खरं सांगायला गेलं तर मी माझ्या लाईफमध्ये डायमॉक्स एकदा पण खाल्ली नाहीये, किंवा कुठलीच गोळी नाही खाल्ली. तर कसं असतं, जनरली अल्टिट्यूडला तुम्ही गेलात ना, तर 2 प्रकारचे आजार मध्ये विभागणी असते. 1 is AMS म्हणतात, अक्यूट माउंटेन सिकनेस, आणि नंतर जे त्याच्यातनं जे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आजारी पडता, तर तुम्हाला पहिल्यांदा कंपल्सरी अक्यूट माउंटेन सिकनेस होतो. अक्यूट माउंटेन सिकनेस म्हणजे काय? उलट्या होणं, डोकं दुखणं, मळमळणं, चक्कर येणं, ताप येणं थोडासा वगैरे, आणि त्याचं रूपांतर वेगळ्या आजारांमध्ये होतं. सो डायमॉक्स ही गोळी बऱ्यापैकी लोक अक्यूट माउंटेन सिकनेस मध्ये घेतात, जी खरंच तेवढी गरजेची नसते. म्हणजे जर कधी कधी जर खरंच तुम्ही आजारी असाल, तुम्ही ती गोळी घेतली, तर मे बी तुम्हाला पुढचे आजार होणार नाहीत. बट अक्यूट माउंटेन सिकनेस होतातच. तुम्ही अल्टिट्यूडला जाताना तुम्हाला पहिल्या 2-3 दिवसात तुम्हाला
मळमळत उलट्या होतात डोकं दुखतं हे खूप नॉर्मल आहे आणि हे व्हायलाच पाहिजे. ते झालं तर आपल्याला कळतं अरे मी खरंच इथे या एरियामध्ये आय एम गेटिंग युज टू दिस एरिया म्हणजे मी मॅच होतो या एरियामध्ये. त्यामुळे जनरली आम्ही अवॉइड करतो सगळे क्लाइंबर्स गोळ्या पण ऑब्विसली ज्यावेळेस खरंच गरजेचं असतं त्यावेळेस ते असतं आणि बेसिकली डायमॉक्स जी गोळी आहे त्यापेक्षा आपण क्रोसिन म्हणू शकतो किंवा अशा बऱ्याच गोळ्या जे पेन किलर्स आहेत ते तुमचं रक्त पातळ करतात आणि ब्लड सर्क्युलेशन वाढवतात त्यामुळे तुम्हाला फील होत. त्यामुळे ऍस्पिरिन आहे अशा बऱ्याच गोळ्या आहेत की त्याचा तुम्हाला थोडा यूज होऊ शकतो. बट सगळे म्हणजे सगळ्यांना आम्ही तरी प्रेफर करतो की तुम्ही राधर दॅन हॅव्हिंग हे सगळे मेडिसिन्स आणि फास्ट जाण्यापेक्षा तुम्ही थोडस स्टेप बाय स्टेप जावा. म्हणजे आम्ही पण एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक करताना लोक 9 दिवसात करतात, आम्ही 12 दिवसात केला होता क्लाइम्बिंग करणारे म्हणून. तर आम्ही एका ठिकाणी 2 दिवस राहतात तिथे आम्ही 3 दिवस राहायचो आणि मग छोटं पीक चढायचो शेजारचं, इकडे चढ तिकडे चढ रोज सकाळी उठून इकडे जा तिकडे जा टेकडीवर जाऊन शेजारच्या कुठे पण जा तर ते आपण बॉडी अक्लमटाईज करू शकतो आणि मग तुम्ही करू शकता. हाऊ डू यू मॅनेज नाईट क्लाइम्बिंग इन मिनिमम लाईट कंडिशन? सो जनरली कसं होतं की मी तुम्हाला आधी सांगितलं की आपण आम्ही एव्हरेस्ट म्हणजे क्लाइम्बिंग मध्ये कुठल्या पण माउंटेन मध्ये पुढे मागे करतो. म्हणजे कॅम्प 1 ला जातो खाली येतो, कॅम्प 2 ला जातो खाली येतो, कॅम्प 3 ला जाऊन खाली येतो. सो ज्यावेळेस पहिल्यांदा माणूस जात असतो ना त्यावेळेस आपण रोप फिक्स करतो. सो रोप लावताना वगैरे आपल्याला उजेड लागतो, त्यामुळे पहाटे 4-4:30 नंतर एकदा रोप लागली रोप फिक्स असेल तर आपल्याला रूट माहिती असतो. त्यामुळे तुम्ही हेड टॉर्च लावून तुम्ही त्या अंधारात बघत करू शकता पण तुम्हाला ज्यावेळेस रूट ओपन करायचं असतं त्यावेळेस तुम्हाला गरजेचं असतं. ओके, हाऊ मच वेट इच पर्सन कॅरी अलॉंग विथ ऑल इक्विपमेंट बाय क्लाइंबिंग? सो जनरली वेटचं कसं असतं, तुम्ही बेस कॅम्पवर निघता त्यावेळेस तुमच्याकडे वरचे कपडे असतात, वरचं खाणं पिणं असतं ते जास्त असतं. तुम्ही कॅम्प 1 ला गेलात तर तुम्ही अंगावरचे कपडे तिथेच ठेवता, पुढचे कपडे घेता. तुम्ही जसं अल्टिट्यूडवर जाता तसं तुमचं वेट कमी 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 होत जातं. पण बेस कॅम्पला निघताना साधारण 20-22 किलो मिनिममच्या वरती पकडा तुम्ही, त्याच्यावरती वेट असतं प्रत्येक क्लाइंबरकडे. पण ते डिपेंड्स ऑन तुमच्याकडे शेरपास किती आहे टीममध्ये किंवा कसं तुम्ही सिस्टीम लावली आहे काय आहे. सो असं आहे पण साधारण तुम्ही 20-22 किलो असत. आशिष अजून एक शेवट प्रश्न माझा, आपण हे सगळं करत असताना ना आपल्याला आपण टॉयलेटचा इश्यू कसा मॅनेज करायचा? आता कसं असतं बेस आता एव्हरेस्ट बेस कॅम्प खूप वेगळी कन्सेप्ट आहे ऍक्च्युली. तिथे खूप सारे लॉज आहेत, तुम्हाला एव्हरेस्ट बेस कॅम्पला डायरेक्ट नॉर्मल बाहेर उघड्यावरती नाही करता येत. तिथे येणाऱ्या लोकांची संख्या दरवर्षी 150-200 पेक्षा जास्त असते पण त्यांचं शेरपा त्यांचं सपोर्ट स्टाफ त्यांना एवढी सारी 10,000 लोकांपेक्षा जास्त लोक एव्हरेस्ट बेस कॅम्पला येतात. मग तिथे ते लॉ असा आहे की तिथे जे काही सगळं हे करू तर ते खाली न्यावं लागतं. त्यामुळे मग तिथे छोटे टेम्पररी असे दगड रचून मध्ये ड्रम ठेवतात आणि त्यामध्ये टॉयलेट करतात ते खाली जातं. बट वरच्या कॅम्प्सला तर ऍब्सोल्युटली काही हे नसतं. सो आम्ही काय करतो की सगळे कॅम्प्स मिळून ठरवतो की हा आपला टॉयलेटचा एरिया आहे, इथे कुणी दुसरीकडे कुणी करायचे नाही. कारण की काय होतं प्यायचं आपल्याला बर्फ घ्यायचा असतो प्यायच्यासाठी, मग त्याचा एक वेगळा एरिया ठरवतो. असं हे सगळं बोलून वेगवेगळ्या टीमशी सगळं हे करतो आणि मग वरती तर दुसरा काय पर्याय नाही आहे. सो पण तरी खूप भयानक असतं कधी कधी, कारण की खूप थंडी असते प्रचंड, रात्री वगैरे आली तुम्हाला टॉयलेटला पाणी पिल्यामुळे जास्त तर बाहेर पडणं खूप डिफिकल्ट असतं. त्यामुळे हायएस्ट जे वरचे कॅम्प्स आहेत मग तिकडे आम्ही पी बॉटल्स वापरतो, बॉटल्स म्हणजे नॉर्मल हे करायला फक्त. बाकी नॉर्मल टॉयलेटला बेसिक ह्याला तर बाहेरच जावं लागतं. बट दॅट इज व्हेरी डेंजरस, त्यामुळे पण फ्रॉस्टबाईट झालेले आहेत कधी कधी खूप लोकांना, त्यांच्या बड्सला फ्रॉस्टबाईट झालेले आहेत खूप लोकांच्या टॉयलेट करण्यामुळे. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट. हॅजल कंबल गिव्हन बेसिक मेडिकल ट्रेनिंग? हो, बेसिक मेडिकल ट्रेनिंग आमचे सगळ्यांचे फर्स्ट एडचे कोर्सेस झालेले आहेत आणि बरेच आहेत आणि ऑल आर एक्सपिरियन्स, ऑल नोज मेडिसिन्स, कसं इंजेक्शन घ्यायचे काय करायचं. सो आशिषजी हा खूप सुंदर होत आहे खरं. हो थँक्यू. आणि आपल्याला कुठंतरी थोडासा स्टॉप घेतला पाहिजे. येस येस. 2 मिनिटं. निलेश तापेकर आमचे आर्ट अकॅडमीचे मेंबर आहेत, ते काही विचारू इच्छित आहेत. हॅलो, बोला. आशिष कॉंग्रॅच्युलेशन फर्स्ट. थोडं वाचलं होतं की रिनोल्ड मेसनरनी विदाऊट बॉटल्ड ऑक्सिजन एव्हरेस्ट सर केलेलं, हे प्रॅक्टिकली त्यांनी केलं, पण तुमच्या मते किती लोक हे करू शकतील किंवा हे किती ह्युमन एखाद्या ह्युमनला पॉसिबल आहे का? बरोबर आहे. ऍक्च्युली कसं आहे खरं सांगायला गेलं ना तर देर आर
खूप कमी लोक आहेत वर्ल्डमध्ये, म्हणजे हाताच्या बोटावर पण मोजता येतील आपल्याला एवढी कमी लोक आहेत की ज्यांनी विदाउट ऑक्सिजन आणि सोलो रेनॉल्ड मेसनरने सोलो केलं, एकट्याने केलं त्याने एव्हरेस्ट. तर तो 2 वर्ष त्या भागात राहत होता एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या आजूबाजूला. 2 वर्ष त्यांनी तिथे स्पेंड केले, तयारी केली त्यांनी तिथे राहून, आणि एक दिवशी तो जाऊन वरती टॉपवरती जाऊन आला. त्याच्यावरती बऱ्याच कॉन्ट्रोवर्सीज आहेत, बट खरंच ही इज अ रिअली ते दैवी, म्हणजे त्याला देणगीच आहे त्यांना खरं तर. मी त्यांना भेटलोय स्वतः 2013 साली, ते आपल्या गिरीप्रेमीच्या टेंटमध्ये येऊन खाऊन पिऊन चिवडा खाऊन गेले ते, चितळ्याची भाकरवडी खाऊन गेले ते. त्यांचं लुकलाला भेटलो आम्ही, बऱ्याच ठिकाणी भेटलो. सो त्यांनी केलंय, बट खरं सांगायला गेलं तर हे पॉसिबल आहे. खूप सारे माउंटेनियर्सनी विदाउट ऑक्सिजन क्लाइंब केलेत, बट त्याला एक वेगळी तुम्हाला एक नॅचरल हे गिफ्ट लागतं, म्हणजे जे काही काही लोकांकडे असतं. म्हणजे आता आमच्या गिरीप्रेमीत पण एक गणेश म्हणून आहे, त्याला बऱ्यापैकी 8000 मीटर पर्यंत वगैरे गेलो तरी तो कमी ऑक्सिजन मध्ये पण चांगला वावरू शकतो. मी पण ट्राय केलंय स्वतः 8000 मीटर वरती विदाउट ऑक्सिजन. 1 वर्ष मला जमलं, पण नेक्स्ट वर्षी मला ऍसिडिटीचा थोडा त्रास जास्त झाला, कारण की ऑक्सिजन कमी असल्यामुळे पचनक्रिया सगळी मंद होते आपली आणि हे होतं. बट ते पॉसिबल आहे. आणि रेनॉल्ड मेसनर इज द फर्स्ट वर्ल्ड मधला पर्सन आहे की ज्यांनी 14 हायएस्ट पीक क्लाइंब केले पहिल्यांदा, आणि त्यातले आय थिंक त्याचे 5 का 6 विदाउट बॉटल्ड ऑक्सिजन क्लाइंब आहेत. त्यातले 5-6 पीक बाकीचे विथ ऑक्सिजन केलेत. बट तरी तेच आहे की जनरली काय होतं, ही लोक म्हणजे आता आमच्या बरोबर एक जण होता क्लाइम्बिंगला, तर तो ट्राय करत होता विदाउट बॉटल ऑक्सिजन, पण त्यांनी आधी 6 वेळा एव्हरेस्ट क्लाइंब केलं होतं. त्याची 7वी वेळ होती, तर 6 वेळा त्यांनी ऑक्सिजन लावून क्लाइंब केलं होतं, आणि त्याची 7वी वेळ होती विदाउट बॉटल ऑक्सिजन ट्राय करायची. सो असं बऱ्यापैकी ते खूप खूप डेडिकेशन त्यांचं असतं, खूप तयारी असते, आणि त्यांनी वाहिलं असतं, म्हणजे पूर्णपणे ह्या खेळासाठी त्यांनी आयुष्य वाहिलेलं असतं त्यांचं. त्यामुळे ते कंटिन्युअसली दर 2 सीझन, म्हणजे मार्च आणि ह्या दोन्ही सीझन ते लोक क्लाइम्बिंगच करत असतात अनेक वर्ष. खूप अनुभव असतो, त्यामुळे ते पॉसिबल होतं काही काही लोकांना. ओके, थँक्यू आशिष, थँक्यू व्हेरी मच. आशिष बोला ना सर. आपण हा कार्यक्रम इथे थांबवतोय थोडासा, आणि खूप अप्रतिम झालं आणि खूप रोमांचकारी झालेला आहे कार्यक्रम हा. आणि दुसरी गोष्ट अशी की मी आता जे बोलणार आहेत प्रसन्न वाटेवकर हे आमच्या अकॅडमीचे खूप मोठी मेंबर आहेत, आणि ते मोठे आर्किटेक्ट पण आहेत, मुंबईमध्ये काम करतात. तर ते त्यांना मी विनंती करतो की हा कार्यक्रम आता समारोप त्यांनी करावा. त्याच्या आधी मी आशिषने एक शेवटचा प्रश्न विचारतो की जेव्हा आपण 20 तास 40 तास चढून एवढ्या शिखरावर पोहोचतो, पण प्रत्यक्ष त्या ठिकाणी तुम्ही किती वेळ घालवता ज्या ठिकाणी तुम्ही शिखर पोहोचले? मी लोटसेवरती मिनिमम 2 मिनिटं घालवले आहेत, ते मॅक्सिमम मी 15 मिनिटं मॅक्सिमम घालवले आहेत पीकवरती, म्हणजे एवढे 5-6 शिखरांवरती गेलो. मॅक्सिमम 2 म्हणजे 5 मिनिटं ते 15 मिनिटं मॅक्सिमम, त्याच्यापेक्षा जास्त वेळ ऍक्च्युली नाही थांबता येत, कारण की एकतर खाली जायचं असतं, वारं खूप असतं वरती, ऑक्सिजन सिलेंडरचं टेन्शन असतं, ते कॅल्क्युलेशन असतं ऑक्सिजन सिलेंडरचं, कमी जास्त झालं तर आपल्याला ते डिसिजन घ्यायला लागतात, कधी खाली वळायचंय कधी खाली जायचं. म्हणजे असे खूप सारे गिर्यारोहक आहेत की ज्यांनी असं समोर दिसतंय पीक, पण त्यांना माहिती आहे की मी 1/2 तास अजून चाललो होतो, खाली उतरताना माझा ऑक्सिजन संपेल आणि अवघड होईल, तर तिथून रिटर्न फिरावं लागतं. त्यामुळे हार्डली 15 मिनिटं मॅक्सिमम टू मॅक्सिमम, जिथे खरंच चांगली जागा आहे उभं राहायला अशा ठिकाणी स्पेंड केलेत, नाहीतर नाही त्याच्यापेक्षा जास्त. ओके, थँक्यू. आजचा हा अनुभव खूपच अचंबित स्तंभित करणार होता. थँक्यू. महाराष्ट्रातील काही युवकाने अशा ठिकाणी जाऊन अशा ठिकाणची मोहीम करून जगात आपलं नाव उंचावलंय, ह्याच्याबद्दल खूपच आपले धन्यवाद, कोटी कोटी प्रणाम आपल्या कार्यक्रमाला. बहुतेक सगळ्यांचे प्रश्न विचारून झाले असतील आणि सगळ्यांना आपापली उत्तरं मिळाली असतील. असाच एक पुढचा अनुभव आपल्याला तुमचा शेअर करायचा आहे, आपण लवकरच आपली एक अजून एक मालिका सुरू करू, कारण असं वाटतं की कधी संपू नये असं आपल्याबरोबर एक्सप्लेनेशन करत राहावं. पण खरंच हा अनुभव ऍक्च्युली असं वाटलं की आम्ही मुंबईत पण तुमच्याबरोबर हिमालयात फिरतोय असं खरंच वाटत होतं. थँक्यू सर. तर आजचा निरोप आपण आता इथेच घेतोय. सर्वांच्या वतीने आपले शतशः धन्यवाद आपण इथे आज आलात आणि आपला सर्व आपला वेळ इथे अर्पण केलात आणि आपले अनुभव सांगितले, त्याबद्दल आमच्या अकॅडमीच्या वतीने आपले सर्वांचे आपल्यासाठी धन्यवाद.
थँक्यू सर. धन्यवाद. नमस्कार आशिष. नमस्कार आशिष. नमस्कार सर. ओके थँक्यू आशिष. येस थँक्यू अनुरुद्ध सर. येस ओके चलो बाय. थँक्यू आशिष. थँक्स एव्हरीवन. आय विल एक्झिट.